our message is the great comforter. महान सांत्वनहार हा संदेश अजून चालू आहे. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 1 verse 3. Blessed be God, even the Father of our Lord Jesus Christ, the Father of mercies and the God of all comfort, who comforteth us in all of our tribulation, that we might be able to comfort them which are in any trouble by the comfort wherewith we ourselves are comforted of God. 2 करिंथ पहिला अध्याय तिसरे वचन आणि चौथे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, जो कळव्यांचा बाप व सर्व सांत्वनाचा देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आम्ही स्वतः देवाकडून सांत्वन पावतो, त्या सांत्वनाकडून आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. This epistle is written by Paul. आता हे पत्र किंवा हा उतारा पॉलने लिहिलेला आहे. And you know the apostle Paul was a much tried man. आणि प्रेषित पॉल अनेक परीक्षांमधन कसोटींमधन आपल्या जीवनात गेलेला होता. And he lived in an age when all believers in those times were peculiarly tried in their lives. आणि तो अशा युगामध्ये तेव्हा जगत होता की ज्या युगात जे सगळे बिलीवर किंवा विश्वासू लोक होते ते आपापल्या जीवनामध्ये कसोट्यांमधन परीक्षांमधन गेलेले होते. And the times of Paul, पॉलचा जो काळ आहे, there was excessive persecution. त्या पॉलच्या काळामध्ये जास्तीचा छळ व्हायचा किंवा होत होता. And every man who called himself a Christian in those times, आणि ज्या प्रत्येक माणसाने त्या काळादरम्यान स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतलं, they had to almost carry their life in their hands. त्यांना जवळजवळ आपलं जीवन आपल्या हातामध्ये घेऊन फिरायला लागायचं. And so in this kind of scenario, अशा पद्धतीच्या वातावरणात we find that Paul had the largest share of tribulations. आपल्याला असं लक्षात येतं की पॉलचा संकटांचा जो वाटा होता तो सगळ्यात मोठा होता. बिकॉज पॉल सेज, कारण पॉल म्हणतो, लेट नो मॅन ट्रबल मी एनी मोर, कोणीही माणसाने यापुढे मला त्रास देऊ नये. फॉर आय हॅव द मार्क्स ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचे वर्ण माझ्या अंगावरती बरेच पडलेले आहेत, पुरेशे पडलेले आहेत, याच्या पुढे मला कुणी त्रास देऊ नये. सो वी सी, आपण पाहतो दॅट पॉल हॅड अंडरगॉन वेरियस काइंड्स ऑफ ट्रायल्स इन एक्स्ट्रीम, you can call it an extreme persecution. Paul agdi prachanda chhalatna gelela manus hota, mhanje zara maryade palikadech Paul cha chhal zalela. And so here in the Bible we not only have the insight of the outer persecutions that Paul faced, ta itha Bible madhe Paul la baherun jo chhal sosava lagla फक्त त्याविषयीच आपल्याला प्रकाश मिळतो असं नव्हे. But praise God, God also the Holy Spirit has led us to know the inner condition of Paul. तर परमेश्वराची स्तुती असो की पवित्र आत्म्याने आपल्याला पॉलची आतील परिस्थिती सुद्धा त्यातून दाखवून दिलेली आहे. Otherwise what was the use if the Bible had measured most of his tribulations that he underwent outside without letting us know how he went through it all, with what kind of strength he went through it all. नाही तर काय फायदा ना, पॉल या सगळ्याच्या छळात न गेला, त्या छळांविषयी जर आपल्याला काही विदित केलं नसतं, लेखी लिहून ठेवलेलं नसतं, तर त्याला कुठल्या प्रकारचे छळ झाले, किती प्रमाणामध्ये झाले हे आपल्याला कसं कळलं असतं. Not only that, but what sustained him, what gave him the comfort, what strengthened him through all these persecutions. या सगळ्या त्रासांमध्ये कुठल्या गोष्टींनी त्याला शक्ती पुरवली, कुठल्या गोष्टीनं त्याला पाठिंबा दिला हे आपल्याला मग कळलं नसतं. And what was the spring of all the power that Paul carried? आणि जे सगळं सामर्थ्य पॉल घेऊन फिरत होता ते सामर्थ्य त्याला कुठून मिळायचं? Actually Paul through his trials must have needed a lot of comfort. आणि नक्कीच पॉलला त्याच्या सगळ्या समस्यांमधन परीक्षांमधन जाताना अनेक आणि बऱ्याच सांत्वनाची गरज पडली असणार. Amen. Amen. And so he lets us know. म्हणून पॉल आपल्याला हे सांगतो that he had gone through varied problems in his life. पॉल शेवटी आपल्याला कळवून देतो या पत्रांमध्ये की मी माझ्या जीवनात विविध पद्धतीच्या त्रासांमधून गेलेलो आहे. But there is something that held him on. पण अशी काहीतरी बाब होती की जी त्याला नेहमी घट्ट धरून ठेवायची. Which God gave him a revelation. ज्या बाबीविषयी देवानं त्याला प्रगटीकरण दिलं, and through whom we can get a revelation today. आणि त्याच्याद्वारे आज आपल्याला त्याचं प्रगटीकरण होऊ शकतं. That whenever he went through trials, की जेव्हा किंवा पॉल कुठल्याही संकटातन गेला, Paul is to look to the God of comfort. पॉल नेहमी सांत्वनाच्या देवाकडे पाहायचा. The God of all comfort. सर्व सांत्वनाचा देव. You know, some of the versions says
द गॉड ऑफ ऑल हीलिंग कम्फर्ट. काही भाषांतरामध्ये असं भाषांतर केलंय की सर्व आरोग्य देणारा सांत्वनाचा देव. प्रेज गॉड. हालेलुया. आय लाईक दॅट. मला ते आवडतं. हीलिंग कम्फर्ट कम्स फ्रॉम गॉड. आरोग्याचं सांत्वन देवाकडून येतं. सो द फर्स्ट पॉइंट वी लर्न टू वॉज, पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, दॅट Paul blessed God. की पॉलने देवाला आशीर्वादित केलं. That was the first point we learned. हा पहिला मुद्दा आपण शिकलो. See, here is a man. इथं हा माणूस. Who never knew whether he is going to see the next day. ज्याला माहिती नाहीये उद्याचा दिवस मला पाहायला मिळणार आहे की नाही. Or whether his disciples will pick up his dead body the next day. का त्याच्या शिष्यांना उद्या उठून त्याचं प्रेत उचलायला लागणार आहे, मृतदेह उचलायला लागणार आहे, त्याला माहित नाही. बिकॉज यू आर सराउंडेड विथ सो मेनी बिटर एनिमीज. काही इतके सारे कडू शत्रू त्याला घेरा घालून सारखे असायचे. क्रूअल एनिमीज. अतिशय वाईट असे शत्रू त्याचे सारखे त्याच्या अवतीभोवती असायचे. हू नॉट ओनली वॉन्टेड टू पर्सिक्यूट हिम बट दे वॉन्टेड टू किल हिम. ज्यांना फक्त पॉलचा छळ नाही तर पॉलचा छळ आणि पॉलचा खून हे दोन्ही करायचं होतं. येट इन ऑल दिस. तरी या सगळ्यामध्ये वी सी दॅट पॉल स्पेंट अ ग्रेट डील ऑफ टाइम इन प्रेझिंग गॉड. आपण असं पाहतो की पॉलनं परमेश्वराची स्तुती स्तवन करण्यामध्ये बराच मोठा काळ घालवला आहे. स्पेंट अ लॉट ऑफ टाइम ब्लेसिंग गॉड. आणि देवाला तू आशीर्वादित आहे, तू धन्य आहे, तू महान आहे, तेरी स्तुती हो असं म्हणण्यात खूप काळ घालवला आहे. आमेन. दॅट्स व्हाय ही सेड ब्लेस्ड बी गॉड. आणि म्हणून तो सारखं म्हणतो देव धन्यवादित असो. देव आशीर्वादित असो. द जॉय ऑफ द लॉर्ड इज युअर स्ट्रेंथ. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. आमेन. आमेन. यू लूज युअर जॉय व्हेन यू लूज युअर स्ट्रेंथ. जेव्हा तुमची शक्ती जाते तुमचा आनंद जातोय. Amen. Amen. The joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद किंवा शक्ती आहे. When you lose your joy, you will lose your strength. You will become a weak person. तुमच्यातला आनंद गेला की तुमच्यातली शक्ती जायला लागेल आणि हळूहळू तुम्ही अशक्त होत जाल. And see Job. आणि इयोब पहा. Greatly tried. इयोबाचे सुद्धा किती त्याला संकटांना तोंड द्यावं लागलं, किती त्याची पारख झाली. Yet. तरी सुद्धा. What does he say? इयोब काय म्हणतो? The Lord gave and the Lord took away. Blessed be the name of the Lord. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने परत घेतले, त्या परमेश्वराचे नाव धन्यवादित असो. There also Job blesses the Lord. आणि तिथे सुद्धा इयोब परमेश्वराला आशीर्वादित करून टाकतो. There are certain principles we need to tap in order to get the blessings that the people like Job and Paul got. जे आशीर्वाद पॉल सारख्या आणि योबा सारख्या लोकांना मिळाले ते जर आपल्याला मिळावेत अशी आपली खूप इच्छा असेल तर थोडस त्यांनी काय केलं ते आपल्याला करावं लागेल. Amen. Hallelujah. Just imagine Job saying. कल्पना करा योब म्हणतो. The Lord gave and the Lord took away. Blessed be the name of the Lord. परमेश्वराने दिलेलं होतं, परमेश्वराने घेऊन टाकलं, त्या परमेश्वराचं नाव आशीर्वादित असो. As long as you can keep on blessing God in your tribulation. जोवर तुम्ही तुमच्या संकटांमध्ये परमेश्वराला आशीर्वादित म्हणत राहाल. You will always come out victorious. जोवर तुम्ही नेहमी त्या संकटांमधून विजयी असे बाहेर पडाल. Amen. Hallelujah. Praise the Lord. Amen. Because कारण I told you hope is something that you are seeing. A beautiful thing that is going to happen by God. मी तुम्हाला सांगितलं की आशा एक अशी बाब आहे की ज्या आशेतनं तुम्ही आशा बाळगली आहे की मी काहीतरी सुंदर असं देवाकडनं घडताना पाहणार आहे. And it is said about Jesus also. आणि येशूविषयी सुद्धा म्हटलेलं आहे. In Hebrews 12:2. इब्री करास 12:2. Who for the joy that was set before him endured the cross. जो आनंद त्याच्या पुढे ठेवलेला होता त्या खातर त्याने वधस्तंभ सोसला. That means म्हणजे त्रास सोसून घेतले याचा अर्थ if you lose joy तुमच्यातला आनंद जर गेला you cannot endure the cross. तर मग तुम्हाला तो वधस्तंभ सोसवणारच नाही. You cannot carry the cross. तुम्हाला वधस्तंभ उचलायलाच होणार नाही. Because you lose your joy you will lose your strength. का आनंद गेला की शक्ती जाते. And you cannot carry the cross. आनंद गेला की शक्ती जाते की वधस्तंभ उचलायला होणार नाही. Joy enables you to carry the daily cross that you carry. आनंद तुम्हाला दररोजचा वधस्तंभ उचलून चालायला मदत करत असतो. जो दररोजचा वधस्तंभ तुम्ही उचलता तो उचलण्यामागे आनंद तुम्हाला सहाय्य करत आहे. सेकंडली वी सॉ दुसरी बाब आपण पाहिली. God is the only comfort. परमेश्वर एकटाच किंवा परमेश्वर एकच आपलं सांत्वन आहे. Every kind of comfort is stored in God. बाकी सर्व पद्धतीचं सांत्वन फक्त देवामध्ये आपल्याला आढळेल. If you need any kind of comfort. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं सांत्वन कधीही जर हवं असेल. In any kind of situation. कुठल्याही पद्धतीच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीचं सांत्वन तुम्हाला कधीही जरी हवं असेल. You will find in God. तुम्हाला ते देवातच सापडणार आहे. We find no real comfort except that which comes from
फ्रॉम गॉड आपल्याला खरं सांत्वन देवाकडनं जे येतं त्यातच मिळतं बाकी इतरत्र कुठूनही आणि कोणाच्याही कडून आलेल्या सांत्वनात खरं सांत्वन मिळत नाही आवर बेस्ट कम्फर्ट्स इज इन गॉड आपले सगळ्यात चांगले सांत्वन देवात आहे इन दिस वर्ल्ड वी विल हैव ट्रिबुलेशन या जगामध्ये आपल्याला संकटांना सामोरं तर जावंच लागणार बट इट इज ऑल्सो इक्वली ट्रू पण हे तेवढंच खरं आहे दॅट जीसस इज आवर पीस की येशू आपली शांती आहे ही इज आवर कम्फर्ट येशू आपलं सांत्वन आहे अँड एज आवर सफरिंग्स अबाउंड आणि जसे आपले त्रास वाढते असतात सो ऑल्सो आवर कन्सोलेशन अबाउंड इन हिम जसे आपले त्रास वाढते असतात तसंच आपलं सांत्वन देखील त्याच्यामध्ये वाढत्या प्रमाणात असतं असं बायबलमध्ये लिहिलंय अँड नन ऑफ अस कॅन फील ऑर सेन्स द अफ्लिक्शन ऑफ समबडी एल्स unless we go through similar kinds of experiences आणि आपल्यातल्या कोणालाही समोरच्या माणसाला जे दुःख आणि त्रास होत आहे ते कळणार नाही ते उमगणार नाही जोवर त्याच पद्धतीच्या त्रासांमधनं दुःखांमधनं आपण स्वतः जात नाही आपल्याला त्या पद्धतीचे अनुभव येत नाही तोवर समोरचा जेव्हा म्हणतो की मला दुखतंय ते काय ते आपल्याला कधी कळणार नाही बट हॅव्हिंग सेड दॅट पण हे सगळं बोलून डोंट मिसअंडरस्टँड मी गैरसमजूत सुद्धा माझी करून घेऊ नका बिकॉज देर आर मेनी पीपल हू हॅव गॉन थ्रू अफ्लिक्शन्स कारण बरेच किंवा अनेक असे लोक आहेत जे त्रासांमधून गेले आहेत बट दे आर स्टील नॉट युअर गुड कम्फर्टर्स पण तरी सुद्धा ते तुमच्यासाठी चांगले सांत्वनहार ठरत नाही ओनली गोइंग थ्रू सफरिंग्स डज नॉट मीन दे आर गुड कम्फर्टर्स फॉर यू फक्त त्रासांमधून गेलेला माणूस आहे म्हणजे तो माझ्यासाठी चांगला सांत्वनहार झाला असं नाही आहे in their distresses they take the comfort from god they can never be your good comfort jovar tancha dukhan madhe te swatah devakadna santwan ghet nahi tovar madhe kiti trasatna bhale gelele asot te tumhala santwan deu shaknar nahi that's why god wants to comfort us in our tribulation that we may take that godly comfort and comfort others ani mhanun devala aplya sarva trasan madhe sankatan madhe aplyala santwan dyaycha asto ki je apan sudha ghyaycha asto ani ghetlyanantar ma apan ते इतरांना देऊ शकतो अदरवाइज नाहीतर इफ यू हैव गॉन थ्रू लॉट्स ऑफ सफरिंग समजा तुम्ही खूप त्रासातन गेलाय एंड यू आर ट्राइंग टू कम्फर्ट अदर्स आणि तुम्ही खूप त्रासातन गेलेले आहात तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा सांत्वन द्यायचा प्रयत्न करताय दे विल नॉट बी कम्फर्टेड त्यांना सांत्वन मिळणार नाही बिकॉज़ यू हैव नॉट टेकन कम्फर्ट फ्रॉम गॉड कारण की तुम्ही देवाकडनं त्या त्रासांमधून जाताना सांत्वन घेतलेलं नाहीये जीसस क्लियरली सेड येशू स्पष्टपणे म्हटला इन जॉन 3:37 योहान 3:27 अ मॅन कॅन रिसीव्ह नथिंग अनलेस ही receive from God. योहान तिसरा अध्याय 27वं वचन योहानाने उत्तर देऊन म्हटले माणसाला आकाशातून दिलेले असल्या वाचून त्याच्याने काही घेवत नाही Amen. Amen. A man can receive nothing except that which he receives from God देवाकडनं माणसाला जे मिळतं त्याच्या व्यतिरिक्त माणसाला इतर काही मिळू शकत नाही In other words दुसऱ्या शब्दात if I have not received comfort from God मला स्वतःला देवाकडनं सांत्वन मिळालेलं नसेल I cannot give you real concrete comfort मी तुम्हा साऱ्या लोकांना खरं भक्कम असं सांत्वन कधी देऊ शकणार नाही Are you understanding people समजत का तुम्हाला माझ्या लोकांनो मी काय म्हणतो That's why it is very important आणि म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे That we understand की आपल्याला कळावं who are eligible to comfort us आपलं सांत्वन करण्यास योग्य कोण आहे Amen. Hallelujah. One mother came to me and cried and cried and cried. एकदा एक आई माझ्याकडे आली खूप रडली रडली रडली. And she said, Pastor. आणि म्हणाली पास्टर. I will not survive. मी काय आता जगणार नाही. I will surely die. मी काय आता जगायची नाही मी नक्की मरणार. I'm going through a very hard time. कारण की मी फारच कठीण प्रसंगातन सध्या माझ्या जीवनात चालली आहे. I don't know whether I'll see another day. मला माहित नाही उद्याचा दिवस सुद्धा मला पाहायला मिळणार आहे की नाही. I said. मी म्हणालो. Tell me how old are you? मला तुम्ही सांगा तुमचं वय काय. She said, I am 70 year old lady. ती म्हणते मी 70 वर्षाची बाई आहे आय सेड हाऊ लॉंग यू हॅव बीन अ बिलीव्हर मी म्हटलं किती वर्षांपासून बिलीव्हर आहात किंवा प्रभूकडे आलाय अबाउट 40 इयर्स ती म्हणते जवळजवळ 40 वर्ष झाली मी प्रभूकडे आले आय सेड जस्ट इमॅजिन दॅट गॉड हू हॅड टेकन केअर ऑफ यू फॉर 40 इयर्स अँड ही वोंट टेक केअर ऑफ यू द रेस्ट ऑफ द फ्यू इयर्स यू आर गोइंग टू लिव्ह ऑन दिस अर्थ तर मी त्यांना म्हटलो की गेली 40 वर्ष त्या परमेश्वराने तुम्हाला सांभाळलेलं आहे तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पुढची जी काही तुमची वर्ष आता थोडीफार उरलेली आहेत त्यात परमेश्वर तुम्हाला सांभाळणार नाही हाउ कॅन इट बी 40 वर्ष ज्यांनी सांभाळलं तो पुढचे 2-10 वर्ष सांभाळणार नाही सी यू नीड टू गेट कम्फर्ट फ्रॉम गॉड असं नाही देवाकडनं तुम्ही सांत्वन घ्या अँड आय टोल्ड हर मी त्यांना म्हणालो गॉड इज कम्फर्टिंग यू नाउ परमेश्वर तुमचं आता या शब्दानं सांत्वन करत आहे हर आईज ओपन्ड आणि त्यांचे डोळे अगदी असे डोक्यात प्रकाश पडल्यासारखे उघडले लॉर्ड आय एम सॉरी आणि मग त्या सिस्टर म्हटल्या की देवप्पा मला क्षमा कर आय नो लॉर्ड
Lord, you are my comforter. मला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ता तूच माझं सांत्वन आहे. If all these years you took care of me, you're going to take care of me the rest of my life. इतकी सारी गेली वर्ष तू मला सांभाळलंस, याच्या पुढे पण तूच मला सांभाळणार आहेस. अब तक संभाला धन्य राजा, माता का प्यार दिया धन्य राजा. Praise the Lord. Jesus said, I will never leave you, I will never forsake you. येशू बोललेला आहे, मी तुला कधी टाकणार नाही, मी तुला कधीही सोडणार नाही. Amen. Hallelujah. The last point I wanted to share. शेवटचा मुद्दा जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो असा. But I will share one more point I'll add in it. पण त्याच्या अगोदर अजून एक मुद्दा मी त्यात भरीचा घालतो. So it will make a proper sense. म्हणजे थोडंसं अर्थव्यवस्थित लागेल. I was going to give the last point like how you can be a, the purpose and use of our comfort we receive. म्हणजे शेवटचा मुद्दा मी असा देणार होतो की आपल्याला जे सांत्वन मिळालेलं आहे त्या सांत्वनाचा आपण उद्देशपूर्ण रीतीनं कसा वापर करू शकतो. Or pass on the comfort that you have already received. किंवा जे सांत्वन तुला मिळालेलं आहे ते सांत्वन तू दुसऱ्याला कसं देऊ शकतो असा माझा मुद्दा मी घेणार होतो. But I'll tell you one more point. पण त्याच्या अगोदर अजून एक मुद्दा देतो. How to receive real comfort. खरं सांत्वन कसं घ्यायचं. Amen. खरं सांग. Now we know God is comforting us. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की देव बाप आपलं सांत्वन करतो. Now how can we receive God's comfort? तर देवाकडनं ते सांत्वन घ्यायचं कसं? Now you know when Jesus was on this earth. तुम्हाला माहिती आहे जेव्हा येशू या जगाच्या पाठीवर होता. Jesus said. येशू बोलला. In John 14 chapter. योहान 14वा अध्याय. I will not be living with you for long. मी तुमच्याबरोबर फार काळ राहणार नाही. I will be leaving you. मी तुम्हाला सोडून जाणार आहे. But it is for your advantage I am leaving. पण तुमच्या फायद्यासाठी मी तुम्हाला सोडून जाणार आहे. If I go, मी जर गेलो, I will send the comforter. तर मी तुमच्यासाठी सांत्वनहार पाठवीन. Amen. You can read it, John 14 verse 16. योहान 14 त्यातलं 16 वचन. मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पराक्लेत देईल यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ राहावे. पराक्लेस, पराक्लेसिस. Paraklesis in Greek, it's written paraklesis. Paraklet. Oh, klet. It's a Greek word for comforter, paraklesis. 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 हा ग्रीक हेलेंडी शब्द आहे सांत्वन या शब्दासाठी. पंडिता रमाबाईंनी जो बरोबर मराठी भाषांतरात वापरला आहे पराक्लेट. परा पराक मीन्स टू सिट नेक्स्ट टू वन. पारा म्हणजे एखाद्याच्या शेजारी बसणं. And lesis means just holding on to somebody. आणि लेस म्हणजे कोणाला तरी आपण धरणं, मिठी मारणं. Now this scripture was when we were believers we used to mug this up. John 14:16. आम्ही प्रभूकडे आल्यानंतर हे शास्त्रवचन अगदी तोंडपाठ करून सारखं बोलायचो. I used to always say this, John 14:16. मी नेहमी हे वचन बोलत राहायचो. योहान 14:16. He is going to send another comforter. की तो आपल्यासाठी अजून सांत्वनहार पाठवणार. And in those times when I used to give the message, I used to give the message revolving around this particular verse. आणि त्या जमान्यामध्ये जेव्हा केव्हा मी संदेश सांगायचो तेव्हा या वचनाच्या अवतीभोवती घोळतील असेच माझे संदेश असायचे. Now the Holy Spirit, पवित्र आत्मा, when Jesus left us, येशू जेव्हा आपल्याला सोडून गेला, he sent the Holy Spirit, त्याने पवित्र आत्मा पाठवला. And the Holy Spirit now is in us. आता पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. Amen. Amen. Now when the disciples were with Jesus, शिष्य येशूचे जेव्हा येशू बरोबर होते, when they were in tribulation, आणि जेव्हा त्यांना संकट आणि त्रास आले, they could just run to Jesus. त्याला ते लगेच येशूकडे धावू शकत होते. And they could say, आणि म्हणू शकत होते, we are persecuted, की आमचा छळ होत आहे, we are troubled, असा असा प्रॉब्लेम आहे, we are tried, असा असा त्रास होत आहे. Say my mother-in-law is sick. आणि पेत्र येऊन येशूला सांगू शकत होता की माझी सासू आजारी आहे. Please help. तर तुम्ही कृपया मदत करा गुरुजी. See, it was different. वेगळं होतं ते. But now, आता मात्र, since Jesus is gone, येशू गेला, the Holy Spirit is in us. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आला. Now, आता, God wants to comfort us. देवाला आपल्याला सांत्वन द्यायचंय. So how can we receive that kind of comfort? मग त्या पद्धतीचं सांत्वन मिळवायचं कसं की जे येशू खुद शरीर रूपाने असताना हे सगळे शिष्य सारखे सारखे त्याच्याकडून जाऊन घ्यायचे की आम्हाला त्रास झाला, असं झालं, तसं झालं. You know, the highest kind of life anybody can live is a faith life. उच्च पद्धतीचं जीवन कोणीही जर जगू शकत असेल तर ते उच्च पद्धतीचं जीवन म्हणजे विश्वासाचं जीवन आहे. Mature Christian is not the one who saw Jesus and walked with Jesus 3.5 years. प्रौढ ख्रिस्ती, समंजस आणि पोक्त ख्रिस्ती, येशू बरोबर 3.5 वर्ष राहिला, चालला, फिरला तो नव्हे. Mature Christian is the one who walks by faith. पण समंजस, पोक्त आणि प्रौढ ख्रिस्ती कोण? जो विश्वासाने चालतो तो. How do you understand? समजतं का? That's why though they were seeing Jesus, they were making lot of blunders. आणि म्हणून जरी ते येशूला सारखे सारखे भेटत होते, पाहत होते, तरी या शिष्यांकडनं सारख्या सारख्या चुका पण होत होत्या. But after Jesus left, they became very mature. पण येशू मात्र वर गेल्यानंतर ते फार समंजस झाले. Because they walked by faith. कारण ते विश्वासाने चालायला लागले.
Now, आता God wants to comfort us. देवाला आपल्याला सांत्वन द्यायचे आहे. Yet some of us Christians or most of us Christians don't feel comforted. तरी आपल्यातल्या जास्तीत जास्त ख्रिस्ती लोकांना सांत्वन मिळालेलं वाटत नाही की माझं सांत्वन झालंय मला कम्फर्ट मिळाला असं वाटतच नाही. Why are they feeling like Rachel who cried because she didn't have children and because all her children were dead and she was not comforted, Bible says. का बरं राहेली सारखे ते रडतायत तिची सगळी संतानं वारली होती आणि सांत्वन ती म्हणते मला त्यातनं मिळत नव्हतं का सांत्वन मिळत नाहीये. द प्रॉब्लेम इज समस्या ही आहे. नॉट दॅट द कम्फर्टर हॅज नॉट कम. सांत्वन हार आला नाही ही समस्या नाही. कम्फर्टर हॅज कम. सांत्वन हार आलेला आहे. ही हॅज नॉट ओनली कम, ही इज इन अस. तो आलेला नाही फक्त तो आला आणि आपल्यात राहायला आलाय. बट द थिंग इज पण वेदर ही इज कम्फर्टिंग अस दॅट वी नीड टू नो. तो आपलं सांत्वन करतोय का आणि त्याने केलेलं आपण घेतोय का हे आपल्याला कळायला हवं. नाउ इज ही कम्फर्टिंग अस. तो आपलं सांत्वन करतोय का? 100% इज कम्फर्ट. 100% करतोय. सो देयर इज नो प्रॉब्लेम ऑन द कम्फर्टर साइड. म्हणजे सांत्वनाकडनं कुठेही काही समस्या नाही तो सांत्वन करतोय. दॅट मीन्स म्हणजे देयर इज सम प्रॉब्लेम विथ आवर रिसेप्टिव्ह मोड. आपण घेण्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. आमेन. हालेलुया. समटाइम्स ही स्पीक्स कम्फर्टिंग वर्ड्स टू अस. कधी कधी तो सांत्वनाचे शब्द आपल्याशी बोलतो. बट वी आर नॉट ट्यून्ड टू हिम एक्झॅक्टली. पण आपण त्याच्याशी समरूप झालेलो नसतो ऐकत नसतो आपण ट्यून नसतो. And that's why we don't feel the comfort. आणि म्हणून आपल्याला ते सांत्वन मिळाल्यासारखं वाटत नाही. And sometimes we are restless. आणि कधी कधी आपण फार बेचैन असतो. Jesus said, येशू बोलला in John 10:27, योहान 10:27, My sheep hear my voice. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. A sheep should hear his voice. मेंढरांनी त्याची वाणी ऐकायला हवी. And what kind of voice? कुठल्या पद्धतीची वाणी? Comforting voice. सांत्वनाची वाणी. Comforting words from the scriptures. आणि शास्त्र वचनातले सांत्वनदायी शब्द. Constantly सतत the Holy Spirit is speaking comforting words to you. पवित्र आत्मा तुमच्याशी सांत्वनदायी शब्द बोलत आहे. But पण we are not listening to him. आपण त्याचं ऐकत नाही. तारा जुळवून नाही घेतलेल्या. That's why we are not comforted. आणि म्हणून आपलं सांत्वन होत नाही. Amen. हालेलुया. We must hear the voice of the comforter. सांत्वनाराची वाणी आपण ऐकायलाच हवी. Because today if anybody can really comfort you after Jesus it is the Holy Spirit. का सध्याच्या मितीला येशू नंतर जर खरोखर कोणी तुमचं सांत्वन करू शकत असेल तर तो केवळ एकटा आणि एकटा देवाचा पवित्र आत्माच आहे. Because Jesus physically is not present with us. कारण येशू ख्रिस्त आता शरीर रूपाने आपल्यामध्ये हजर नाही. And 1 John 2:27 says 1 John 2:27 मध्ये लिहिलेलं आहे the anointing that God has given us to all. जो अभिषेक परमेश्वराने आपल्या सर्वांना दिला आहे. He abides in us. तो अभिषेक आपल्यामध्ये राहतो. And he teaches us. आणि तो आपल्याला शिकवतो. Jesus said he will take things from me and he will speak to you. येशू म्हटला तो माझ्याकडनं गोष्टी घेईल आणि तुला येऊन सांगेल. In other words, दुसऱ्या शब्दात today Jesus is not directly comforting you but he is taking the comforting words from Jesus and giving it to you. आज येशू प्रत्यक्षरित्या आपलं सांत्वन करत नाहीये. The Holy Spirit is doing that. पवित्र आत्मा आपल्यासाठी ते काम करत आहे. तो येशूकडनं ते शब्द घेतो आणि आपल्याला येऊन पोहोचवतो. And sometimes कधी कधी we don't understand. आपल्याला कळत नाही. Because we are not tuned to that area to hear. जसं मी आता म्हटलं की आपण त्या भागामध्ये आपल्या तारा परमेश्वराशी जुळवून घेतलेल्या नसतात. So what is communicated to us we are not getting it. तर जे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे पवित्र आत्म्याद्वारे जो आपल्याला तो आपल्याला सांगू इच्छित आहे ते आपल्या पदरी पडतच नाही. Like an experienced mother, जसे एखादी अनुभवी आई, she knows what her child's needs are. अनुभवी आईला माहित असतं की लेकराच्या गरजा काय काय असतात. Amen. Amen. And the more experienced the mother is, आणि आई जेवढी अनुभवी असेल, the more she can differentiate between the crying and the whimper of a child, the need of a child, and she knows what is needed at that time. तेवढं त्या अनुभवी आईला अगदी बरोबर माहिती असतं की ज्या ज्या वेळेला बाळ रडलंय ते कशासाठी रडलेलं आहे त्या बाळाला काय हवंय. Amen. Amen. She knows now this kind of crying means the child needs my comfort. त्या आईला माहिती असतं की अशा पद्धतीचं रडणं म्हणजे बाळाला मी हवी आहे माझं सांत्वन हवंय. This kind of crying means I know she needs nourishment. अशा पद्धतीचं रडणं म्हणजे तिला काहीतरी खायला हवंय लेकराला काहीतरी प्यायला हवंय. This kind of crying means I know she is uncomfortable, she is in pain. अशा पद्धतीचं रडणं म्हणजे तिला बरं वाटत नाहीये तिला काहीतरी त्रास होतोय. Amen. Amen. Sometimes we don't know it. कधी कधी आपल्याला कळत नाही. But mother says, आई बोलते सिंपल रिमूव्ह हर टॉप
that covering you have covered with like a bundle, bundled up that child, remove all that shawl and see, she'll be silent. आपल्याला कळत नाही पण अनुभवी आई लगेच येऊन म्हणते की अरे हे जे सगळं गुंडाळून ठेवलंय ना ते बाळावरनं काढून तिला मोघळ कर. And then when you remove it, आणि जेव्हा तुम्ही ते सगळं गुंडाळलेलं काढता, suddenly the child is kicking all over and smiling. बाळाची सायकल गाडी पायाची सुरू होते, हात सगळीकडे जायला लागतात आणि बाळ हसायला लागतं. Because the mother is tuned to it, she's experienced. आईच्या तारा बरोबर जुळलेल्या असतात. In the same way, तसंच when we are looking for comfort, जेव्हा आपण सांत्वनाकडे पाहत असतो, वी फॉरगेट दॅट द होली स्पिरिट इज गोइंग टू कम्फर्ट अस नाउ. आपण विसरून जातो की पवित्र आत्मा आपलं सांत्वन करणार आहे. आमेन, आमेन. And that's why म्हणून सम पीपल हु आर नॉट एक्सपीरियंस्ड इन दीज एरियाज, काही माणसं जी या भागामध्ये अनुभवी नाही आहेत, दे रियली कॅन नॉट गेट द वॉइस ऑफ गॉड. त्या माणसांना खरोखर देवाची वाणी कळत नाही, ऐकूच येत नाही. आय टोल्ड यू, मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज द इनवर्ड विटनेस, एक आतील साक्ष असते, द इनर वॉइस, एक आतील वाणी असते, द अथॉरिटेटिव्ह वॉइस ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याची एक अधिकारयुक्त वाणी पण असते. थ्री एरियाज गॉड स्पीक्स टू अस, तीन भागातनं देव आपल्याशी बोलतो. अँड गॉड हॅज स्पोकन in all these three areas to me. आणि या तिन्ही भागातनं देव माझ्याशी बोललेला आहे. There's another area he speaks is that is through the word of God. अजून एक भाग जिथून देव आपल्याशी बोलतो तो भाग म्हणजे बायबल किंवा देवाचं वचन. Amen. So you can get comfort from there also. म्हणजे तिथून देवाच्या वचनातनं, बायबलची वचनं वाचली तरी त्यातनं सुद्धा आपल्याला सांत्वन मिळतं. Now listen people. नीट ऐका. If there is a person who is an animal lover. समजा एखादा माणूस आहे की ज्याचं जनावरांवर खूप प्रेम. He knows if the dog stands like this it means what? If, you know there are dog lovers. They know the whole story of a dog. जनावर प्रेमी खूप असतात, काहींचं कुत्र्यांवर खूप प्रेम असतं, मग कुत्रं कसं उभं राहिलं की त्याला बरोबर माहिती असतं हे असं का उभं राहिलं. Amen. They say, ah, if the tail is wagging means something, if the tail doesn't wag means something else. त्यांना माहिती असतं कुत्र्याचं शेपूट हललं तर त्याला काय हवंय, नाही हललं तर त्याला काय नकोय. Because all their life they have been after dogs. आयुष्यभर ते कुत्र्या मागेच राहिलेले आहेत. That's why they are called dog lovers. आणि म्हणून त्यांना कुत्र्यावर प्रेम करणारे कुत्र्याचे प्रेमी असं म्हणतात. And so you won't know. तुम्हाला कळणार नाही. Amen. If the dog does not wag its tail, you may be thinking it's very happy. You will go close and he will pounce your hand. कुत्र्याने शेपूट हललो नाही तर मला असं वाटेल की तो फार आनंदी आहे, मी जवळ गेले तर तो मला चावे. Then we realize the dog lover says, nay, जर शेपूट हलला म्हणजे तो चांगला हॅपी आहे, शेपूट नाही हलवलं म्हणजे रागात आहे. मग आपल्याला त्या कुत्रा प्रेमीकडनं समजतं की नाही, शेपूट हलवली असते तर तो आनंदी, नाही हलवली तर तो चिडलेला जवळ नाही जायचं. Amen. Amen. If the tail is between the leg, that means he's scared. पायामध्ये शेपूट घातले म्हणजे कुत्रा घाबरलाय. Praise God. Hallelujah. So all these things we can learn from dog lovers. तर या सगळ्या गोष्टी कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या माणसांकडनं शिकायला मिळतात कुत्र्यांविषयी. Amen. Amen. Even so, God our Father, परमेश्वर जो आपला पिता आहे, he wants to comfort us. त्याला आपल्याला सांत्वन द्यायचं आहे. But how can he reach us? पण कसं बरं आता परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचणार? Amen. Amen. See, he has got various kinds of leadings to lead to us. परमेश्वराकडे वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन आहे की ज्या पद्धतीतनं तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. Inward witness, inward voice, आतील साक्ष, आतील वाणी, through even angels he wants to strengthen you. देवदूतांद्वारे सुद्धा तो आपल्याला शक्ती द्यायचा प्रयत्न करतो. Like Bible says, when Jesus was in the wilderness, after the devil left, the angels came and ministered to Jesus. जसं बायबल म्हणतं येशू ख्रिस्त जेव्हा अरण्यात होता आणि सैतान त्याला सोडून गेला, त्याच्यानंतर देवदूत येऊन त्याची सेवा करून गेले. So we need to be in tune with the Holy Spirit, what he is saying to us. तर पहिलं पवित्र आत्म्याशी तारा जुळवून घ्यायला लागतात, त्याच्यानंतरच समजायला लागतं की पवित्र आत्मा काय बोलतोय. There are promptings, there are leadings. तो सुचवतो, आतून मार्गदर्शन करतो. Amen. Amen. And the Holy Spirit suddenly will give you a verse at that time in your trial. पवित्र आत्मा त्या संकटामध्ये अचानक तुम्हाला काहीतरी वचन देईल. And these things may not come in human language. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मानवी भाषेत न येणार नाही. Many people, बरेच लोक, they say, कसं येशूने पेत्रला बोललं तू काळजी करू नको माझ्याशी बोलणं. See, he will not speak to you like he spoke to Peter that time. पेत्राशी येशू जसं बोलला तसं कदाचित येशू येऊन तुझ्याशी बोलणार नाही. That is not the language he is going to use today. ती भाषा आज येशू वापरणार नाही. Because he is not physically present here. कारण शारीरिक रीतीने आज येशू आपल्यामध्ये हजर नाही. But many times when you read the Bible, पण बऱ्याच वेळेला आपण जेव्हा बायबल वाचतो, we wait for Jesus to open our door and come and comfort us. आपण वाट पाहत असतो घरी की येशून माझं दार उघडावं आणि यावं आणि माझं सांत्वन करून जावं. No. He may talk. I'm not saying he will never talk like that. कदाचित अशा पद्धतीने तो तुमच्याशी बोलेल सुद्धा. मी असं म्हणत नाहीये की अशा रीतीने तो तुमच्याशी कधी बोलू शकत नाही असं मी म्हणत नाही. But the major way, majority of the way he's going to connect to us is by the Holy Spirit. पण मुख्य मार्ग कुठला की ज्या मार्गाने तो आपल्या
आपल्याशी संपर्क साधेल तर मुख्य मार्ग म्हणजे त्याचा पवित्र आत्मा की ज्याच्याद्वारे तो आपल्याशी संपर्क साधेल. And if he failed to register all these voices, finally then forcibly he has to come to you and present himself to you and talk to you as he spoke to Peter in those times. आणि पवित्र आत्म्याकडून आलेल्या या सर्व वाण्या किंवा हे सर्व सांत्वनाचे शब्द जर आपण घ्यायला अपयशी ठरलो तर मग शेवटी कदाचित पेत्रासमोर जसा तो आला आणि बोलून गेला तसं तुमच्या समोर प्रगट होऊन तुम्हाला बोले. But unless you have been really called to minister to in a greater level, he may not reach to you in that measure. पण काही मोठं पाचारण तुमच्यावर असेल तर अदरवाईज तो असा उठसूट कुणाकडेही येत नसतो. Amen. Now the Holy Spirit, पवित्र आत्मा, when he wants to comfort you, जेव्हा त्याला तुम्हाला सांत्वन द्यायचं असतं, he can only reach to you from your spirit. तो तुमच्या आत्म्यातूनच तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. Are you understand? समजत का? Because your spirit is born again. कारण तुमच्या आत्म्याचा नवीन जन्म झाला आहे. Now you see, if you want to speak to a cat, तुम्हाला जर मांजरीशी बोलायचं आहे, and here is a man, which will be easier for you to speak to? माणूस आहे आणि मांजर आहे, कुणाशी बोलणं सोपं जाईल? If you want to say, जा पाणी घेऊन ये, आता मांजरला सांगितलं तर आता समोर एक माणूस आहे, मानव आणि मांजर, तर मानवाला सांगणं सोपं जाईल का पाणी घेऊन ये, का मांजराला सांगणं सोपं जाईल पाणी घेऊन ये? यू टेल मी, इट विल बी इजियर टू स्पीक टू अ मॅन. अर्थातच तुम्ही सगळे हसलात म्हणजे कळलं की माणसाला. इन द सेम वे, तसंच ही इज अ होली स्पिरिट, तो पवित्र आत्मा, यू आर अ ह्युमन स्पिरिट आणि तुम्ही मानवी आत्मा. सो इट इज व्हेरी इजी फॉर हिम टू कन्वर्स विथ युअर स्पिरिट. तर पवित्र आत्म्याने तुमच्यातल्या आत्म्याशी बोलणं सोपं जातं. He cannot converse with your flesh. It will be difficult for him. तो तुमच्या देहाशी, तो तुमच्या मांसाशी बोलू शकत नाही कारण ते अवघड होतं. Are you understand? समजत का? So God is going to speak to your spirit. परमेश्वर तुमच्या आत्म्याशी बोलेल. He is going to comfort you in your spirit. परमेश्वर तुमच्या आत्म्यात तुमचं सांत्वन करेल. Praise the Lord. Hallelujah. And so you need to be open to your spirit what he is saying. तर तुमचा आत्मा काय म्हणतोय त्याकडे तुम्ही उघड असायला हवं. Amen. Amen. Bible says. Bible म्हणतं. In 1 Corinthians 2:10 and 11. 1 करिंथ 10 11 12. But God has revealed them unto us by his spirit, for the spirit searcheth all things, the deep things of God, for what man knoweth the things of a man, save the spirit of man which is in him? Even so, the things of God knoweth no man but the spirit of God. 1 करिंथ 10वा अध्याय 11व आणि 12व वचन. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या आणि ज्या आम्हावर युगांचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. Now when God is speaking, परमेश्वर जेव्हा बोलतोय, supposing you are all seated here, समजा तुम्ही सर्वजण इथे आता बसलेले आहात, God is speaking with his booming voice, आणि परमेश्वर त्याच्या गरजणाऱ्या वाणीद्वारे बोलतोय. Now he is speaking in the spiritual realm, आध्यात्मिक स्तरात, आध्यात्मिक जगतात परमेश्वर बोलतोय. Are you understanding? समजतो. He is speaking in the spiritual realm, आध्यात्मिक स्तरामध्ये परमेश्वर बोलतोय. So his voice is a spiritual voice, आणि म्हणून त्याची वाणी आध्यात्मिक वाणी आहे. And in the spiritual realm, आणि त्या आध्यात्मिक स्तरात God is telling, परमेश्वर म्हणतोय, through the word, shabdadware, don't worry my son, maja mula kalji karu nako, don't worry my daughter, maja muli kalji karu nako, I am with you, mi tujhya barobar ahe, I will not leave you, mi tula sodnar nahi, I will not forsake you, mi tula taknar nahi. He is not going to speak like Jesus spoke to the apostles. Yeshu Christ preshitanshi jasa bolla tasa to bolnar nahi. And so when he speaks in that spiritual realm, tya adhyatmik starat jeva parmeshwar asa bolu lagto, some of them will hear it, some of them will not hear it. Tala kai kristi loka te aikun ghet astat kya kai ते ऐकू येतही नसतं. That's why some people go home comforted, other people don't go home comforted. सगळे एकत्र बाहेर पडून घरी जाताना काहींचं सांत्वन झालेलं असतं आणि ते जात आहेत, पण काहींचं अजिबात सांत्वन झालेलं नसतं आणि ते जात आहेत. Now many times, बऱ्याच वेळा, what does God do is, देव काय करतो की, when he speaks that comforting word, देव जेव्हा ते सांत्वनदायी शब्द बोलतो, some of them will hear it in their spirit, त्यातले ते शब्द काहींना आपल्या आत्म्यामध्ये ऐकू येतील. Others may not be mature enough to hear it in the spirit, कदाचित बाकीचे लोक तेवढे समंजस नसतील आणि म्हणून त्यांना आत्म्यामध्ये ते देवाचे सांत्वनदायी शब्द ऐकू येणार नाही. बट पण the anointing is so great, अभिषेक इतका महान असतो, in the spiritual realm, आध्यात्मिक स्तरामध्ये, that it can cover every area of yours, की तुमचा प्रत्येक भाग तो झाकून घेईल. Some of you suddenly will feel a good feeling, तुमच्यातल्या काहींना अचानक बरं वाटायला लागेल. बरं वाटतं, बरं वाटायला मला बरं वाटलं, पास्टर सांगितलं, पास्टर बोलले. He didn't hear the word, त्याने शब्द ऐकला नाही, but he feels very nice, पण त्याला बरं वाटायला लागलं. Amen. त्याने वाणी ऐकली नाही पण त्याला बरं वाटायला लागलं. And she feels a great comfort inside, आणि खूप मोठं
आपण सांगतो तिला आतून आल्यासारखं वाटलं मग आपण जाऊन तिला विचारतो काय झालं काय झालं सिस्टर येशू आलं का स्वतः नाही ना येशू आला नाही काहीतरी बरोबर वाटतं मला बरं वाटतं व्हॉट इज इट काय वाटतं फ्रॉम द स्पिरिच्युअल रियलम ते बरोबर कसं वाटलं आध्यात्मिक स्तरातन गॉड स्पिरिट इज स्पीकिंग टू यू परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे अँड दोज हू आर ओपन इन द स्पिरिट दे हियर द व्हॉइस दोज हू आरंट सेन्स फीलिंग इन देअर माइंड अँड इन देअर बॉडीज आणि ज्यांनी ज्या ख्रिस्ती लोकांनी ऐकण्यासाठी आत्मा उघडलेला आहे त्यांना ते ऐकू येतं आणि बाकीच्यांना ती जाणीव होते त्यांच्या शरीरामध्ये सम अदर्स विल सेन्स अ kind of remembrance suddenly of an event which took place before how God had helped them that time and the same God is going to help them now kaina achanak ekadi agodarchi ghatana athavte ki ja ghatnemade tanna tras alela hota pan devane kasa tanna sodavla achanak tanna ti ghatna athavte you have seen it तुम्ही पाहिलं असेल when people come and give the testimony लोक जेव्हा इथे येऊन साक्ष सांगतात even on saturday शनिवारी सुद्धा what they say ते काय म्हणतात देवाने मला सांगितलं तू काळजी करू नको बाळा मी तुला सांभाळून घेतलं शनिवारी येणारी लेडीज हा साध्या बायका सुद्धा म्हणतात की देव माझ्याशी बोलला म्हटला तू काळजी करू नको एंड सम ऑफ अस पीपल थिंक काय देव आला याच्या समोर आला असेल काय आपल्यातले काही लोक खाली बसून थोडंसं हसून म्हणतात की हो ऐसा हो गया रहेगा क्या मी 15 वर्ष देवामध्ये 15 साल प्रभू में मेरे से नहीं हो गया कधी असं झालं नाही हालेलुया ही म्हणती आता आली ती म्हणती सगळं देव मला समोर आला आणि सांगितलं काळजी करू नको बाळा मी तुझ्या बरोबर आहे It is true. ते खरं आहे. It is true. ते खरं आहे. She didn't hear the language like you kind of language you hear. ज्या पद्धतीची भाषा तुम्ही ऐकता त्या पद्धतीची भाषा त्या आराणी बाईंनी ऐकली नाही. She has not heard it in the spirit. तिला आत्म्यात ते ऐकू आलेलं नाही. But God's spiritual voice. पण देवाचा देवाचे जे आत्मिक रीती किंवा प्रकार आहे इट कॅन टच एव्हरी एरिया ऑफ युअर लाईफ तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागाला त्यातून स्पर्श करून जाईल तो प्रेज द लॉर्ड हालेलुया आमेन इट कॅन रीच एव्हरी एरिया प्रत्येक भागापर्यंत पोहोचेल तो दॅट्स व्हाई द हिब्रू लेटर म्हणून इब्री शब्द अक्षर इट्स नॉट ओनली अ लेटर इट्स ऑल्सो इमेज ती फक्त अक्षर नाही मी तुम्हाला सांगितलं इब्री अक्षरांमागे एक प्रतिमा एक चित्र आहे दॅट इज अन इमेज चित्र आहे प्रत्येक अक्षराला of every letter there is a photo pratyek aksharala tanni ek pratima kiwa ek chitra dilay amen that means manje somewhere in a conscience ki kute tari tancha sadvivekat god's booming voice touches kute tari ticha sadvivekat devapachi ti garajnari vani tila kute tari hadravun keleli aahe whichever is open God ministers there ja kute ti ugdi hoti prabhu cha aikayla tya tithun tini aikun ghetla an devap tichi seva karun gela now she doesn't know whether God spoke in her spirit in her mind in her body in her flesh she doesn't know tila kai mahit nasta ki devap ala mayashi bolla dokyat bolla manat bolla mendut bolla sharirat bolla akhir bolla nahi ती फक्त म्हणणार मला माहित नाहीये तुम्ही बिलीवर लोक तुम्हाला माहितीये की ते आत्मामध्येच बोलतो मला माहित नाही कुठंतरी बोलला मला ऐकलं मला ती असं म्हणेल मला ते कळत नाही पण मला एवढं नक्की कळलेलं आहे की माझा देव माझ्याशी बोलून गेलाय Saturday comes शनिवारी येणारे बरं का सो डोंट लाफ डोंट लाफ एट देम हसायचं नाही काही अशा डोंट से काय बोलला असेल का देव तिच्यात असं नाही करायचं देव बाप सारे रिअली गॉड स्पोक टू हर खरंच देव तिच्याशी बोललेला अदरवाइज दे आर नॉट फूल्स टू टेल लाइज ऑन द स्टेज नाही ते मूर्ख आहेत का या स्टेजला ते वेदी बांधतात वेदीवर येऊन ते खोटं बोलणार नाही सम ऑफ देम सेड काही म्हटले देव म्हटलं काळजी करू नको तू जा बाळा सो मेनी थिंग्स गॉड सेड किती गोष्टी काहींशी देवा बोलला हाउ गॉड सेड शनिवारी कसं Somewhere God said कुठेतरी देव त्यांच्याशी बोलला just pushed his word somewhere कुठूनतरी देवापाने त्याचे शब्द तिच्यामध्ये पुरवले तिला ते कळू दिले आणि तिला ते कळले are you understanding people समस्त का for some of you तुमच्यातल्या काहींना he will open your mind तुमचं मन तो उघडेल and he will give you such a flashback आणि मागचं चित्र इतकं दाखवेल how through some trials की काही संकटांमधून how you were going through for some years kai varsha tu kai sankatan madna jeva jat hotas how you came to church ma tu kasa teva church la alas how somebody spoke comforting words to you ani kasa teva koni tari santwandai shabd tujhyashi bolle you came out of it tatna tu bahar ala and then god says de mhanto now you will also come out of it the same way आता या वेळेला सुद्धा तू त्यातनं तसाच बाहेर पडणार आहेस फिअर नॉट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीसाठी गॉड हॅज द पॉवर टू मिनिस्टर फ्रॉम द स्पिरिच्युअल रियल देवाकडे इतकं सामर्थ्य आहे की आध्यात्मिक स्तरातनं तो आपल्या प्रत्येकाची सेवा करून जाऊ शकतो
See, every individual is different. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. That's why some can dance, some cannot dance, but they still rejoice sitting down. म्हणून काहींना नाचता येतं, काहींना नाचता येत नाही, पण तरी सुद्धा ते खाली बसून आनंद करतात. Amen. Amen. Some people we don't know he is dancing, but he is more sadder than the person who is sitting down and rejoicing. काही उभे राहून नाचत असतात, पण त्यांच्यापेक्षा जास्त खाली बसून आनंद करणारे निघतील. We never know. Every person is different and unique. प्रत्येक माणूस वेगळा पण विशिष्ट असतो. But rejoicing everybody must do. आनंद प्रत्येकाने करायला हवा. Praise God. Hallelujah. Rejoicing everybody must do. आनंद प्रत्येकाने करायला हवा. बसल्या जागी करा, नाही तर उभं राहा. And the manifestation can be different. आणि त्याचं प्रदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने. Because everybody reacts differently. कारण की प्रत्येक जण जो आनंद मिळालेला आहे त्याची प्रतिक्रिया, त्याला प्रतिसाद वेगवेगळ्या पद्धतीने क्रिया करून दी. Amen. Amen. Everybody manifests differently. प्रत्येक जण त्या आनंदाचं प्रदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने करेल. If you tell somebody, तुम्ही जर कोणाला म्हटलं मला ना नोकरी मिळाला, बस अच्छा मिळालं का, अरे द अदर फेलो इज मोर हॅपी दॅन यू, समोरचा तुझ्यापेक्षा जास्त आनंदी झाला. अजून एक असतो, ही इज ओनली जंपिंग, नुसत्या उड्या मारतो. आय गॉट अ जॉब, मला नोकरी लागली. द मॅनिफेस्टेशन इज डिफरंट. प्रत्येकाचं प्रदर्शन वेगळं असतं. ह्यालाही लागली होती, तो शांतपणे बोलतो. ह्याला लागली, ह्या उड्या मारून सांगतो. Now God knows each one of our qualities. देवाला प्रत्येकातले गुणधर्म माहिती आहेत की जयश्री कशी, वर्मी कशी, तर तू कसा. The only thing is, पण बाब ही आहे, you need to be open to God. उघड राहायला पाहिजे आपण देवासमोर. Only thing is, be open to God. देवासमोर उघड राहायचं. Amen. Amen. Be open to God. देवासमोर उघड राहायचं. Praise the Lord. Hallelujah. And so you will hear God speaking to you. तर तुम्ही ऐकाल की देव माझ्याशी बोलतोय. Somebody else, आणि कोणी, whose mind is renewed, samjhan yancha man navin jhala, God will speak in the mind. Dev manat bole words of comfort, santonache shabda. Son, don't worry, ki mula kalji karu nako. I know you are in debt, mala maiti hai tula karz jhala hai, but you have still come for the meeting. Pan tari tu aaj church la ala hais. Don't worry, tu kalji karu nako. I am there for you. Mi tujhya patishi hai. See, because you have the mind of Christ also. Kan ki krista cha man ahe na aplya madhe asa lila hai. Paul says renew your mind. Paul म्हणतो तुझ्या मनाचे नविनीकरण कर. Now some of them have renewed. काहींनी आपल्या मनाचं, काही believers ने आपल्या मनाचं नविनीकरण करून घेतलंय. काही लोकांनी केलंच नाहीये. काहींनी नाही केलं. पण तिथं कसं काय मिनिस्टर करणार मग देव? नाही, मग ती जागा. तो ते ट्राय करतो देव आता माइंड. मग देव प्रयत्न करतो की त्या जागेत येऊन थोडंसं बुद्धी घालावी. पण हे याचं माइंड देवाचंच नाहीये. हालेलुया. जगातच आहे. आता कसं काय रिच करू? थ्राइस फ्रॉम द स्पिरिट. मग देवा आत्म्यातन प्रयत्न करतो की याला थोडस आपण सांगतोन द्यावं, पण याच्या आत्म्यामध्ये पण तयार नाहीये. स्पिरिट स्ट्रॉंग नाहीये. रिच करायचं, ही इज ट्राइंग एव्हरीवेअर इन युअर फ्लेश, इन युअर लेग्स, इन युअर माइंड. देवा सगळीकडनं प्रयत्न करत असतो की इसका कोणता पार्ट खुला आहे, उधर से आपण अंदर चल के इसको थोडा सांत्वन दे के आते. Are you understanding? समजतं का? That is the way God works. अशा पद्धतीने देव कार्य करतो. I have seen him working that way. That's why I'm saying. मी अशा रीतीने देवाला कार्य करताना पाहिलंय म्हणून मी सांगतोय. Amen. Amen. Some will suddenly say. काही अचानक म्हणतील. When they come here on the stage, they say. स्टेजवर आले की अचानक म्हणतात. खूप रडतात, खूप रडतात. रडतात. काय झालं ब्रदर? नाही, देवाने मला असं मिठी मारलं माहिती का? तर काय लोक हसतात. देवाने मिठी मारलं असेल काय? Yes, I mean, God doesn't come personally like somebody like that and then does like that. But he ka asa vayaktik rite asa yeun kai mithi marun jat. From the spirit realm, adhyatmik starat, he embraces you and goes away. Mithi marun gela. Spirit realm, he comes and embraces you. Adhyatmik starat mithi marun gela, ti tichi dila kalli. She is not just faking it. Ti kai khota bolat nahi hai. It's not crocodile tears. Ti kai magarmach ke aasu navet. I don't know, crocodiles have tears, but it's a crocodile. Hallelujah. Asa mantat pan astat ka nahi. It is real tears. Te khare ashru ahet. And she says, devane mala khup shantana dila pastor, kay sangaycha tumhala kay asa. And then you wonder what is it. And tumhi ma vichar karta mi prabhu madhe aaj itke varshe mala asa kadhi jala nahi. But it will be different with you. At tujha vegla ase. Because you are mature in the spirit, he is comforting you in the spirit. Karan ki tu atmya madhe samanjas zalela ahe, ta tula to atmya madhe vegya ritine santvan poshta karel. See, God wants to reach to everyone. देवाला प्रत्येकाला ते सांत्वन पोहोचवायचे. That person, since he is not very strong in the spirit, that person opened his mind to God. शनिवारचा माणूस आत्म्यामध्ये इतका समंजस आणि वाढलेला नाहीये, त्याने आपलं मन देवाला उघडलंय, त्याला तिथून सांत्वन मिळालं. That's why Jesus said. म्हणून येशू बोलला. Peter. पेत्रा. Do you agape me? तू माझ्यावर अगापे करतो का? Peter said. पेत्र म्हटला. Lord. प्रभू. You know I feel you. तुला माहिती आहे मी तुझ्यावर फिलियो करतो. फिलियो means? फिलियो म्हणजे? Friendly love. मित्रासारखं प्रेम.
यारी दोस्ती. And Jesus said, येशु बोलला, Do you agape me? अगापे करतो का? God's love, देवाचं प्रेम, unconditional love, ज्याच्या माग कुठली अट नाही असं प्रेम. Peter said, पेत्र बोलला, I feel you, you. Feel you करतो. You are my friend. तू माझा मित्र आहे. Jesus accepted it. येशूनी स्वीकारलं. Jesus said, येशु बोलला, Feed my lambs. माझ्या मेंढ्यांना खायला घाल. He could have said, तो म्हणू शकला असता, You don't agape me, then don't feed my lambs. तू माझा रगापे प्रेम करत नाही, मग माझ्या मेंढ्यांना खालू खायला नको घालू जा. In other words, दुसऱ्या शब्दात, all the 3.5 years that Peter lived with Jesus, he loved Jesus as a friend. जी सर्व 3.5 वर्ष पेत्र येशू बरोबर राहिला, पेत्रानी येशूवर मित्रासारखं प्रेम केलं. ओके, ठीक आहे, ठीक आहे. Because he was not born again till that time. कारण तोवर त्याचा नवीन जन्म झाला नव्हता. But yet, पण तरी Jesus loved him. येशूने त्याच्यावर प्रेम केलं. Accepted him. येशूने पेत्राला स्वीकारलं. Because with all that love he had, ते जे काही प्रेम पेत्राने येशूवर केलं, Jesus accepted him. त्या सगळ्यांनीशी येशूने मात्र त्याला स्वीकारला. Later on he came to know agape love. मागाऊन पेत्राला कळलं की अगापे प्रेम काय असतं. Later on he was ready to really die. आणि मागाऊन पेत्र खरोखर येशूसाठी मरायला तयार झाला. Before that, त्याच्या अगोदर, he said, Jesus, तो म्हटला, येशू, I will die for you. मी तुझ्यासाठी मरीन. तुला काय झालं ना, त्या दिवशीच मी आपलं मी जीव देईन, जीव. And when the time came, आणि खरी वेळ जेव्हा आली, Peter ran. त्या भित्र्या धडका पळून गेला. But see, that is the measure and the strength of filial love. Te praman hai ani ti taakat hai filio premaatli. And Jesus accepted it. Filio prem devadas karu shakta ani yeshu ni te swikarla. That's why, manu, the more you are open to God, jevda tumhi devala ughde asal, the more he will minister to you. Tevda dev tumchi seva karel. Are you understanding, people? Kalta ka tumhala? You need to mature now in the Lord. Ata tumhi prabhu madhe proud vhayla hava. Amen. Amen. Don't allow him to try force through some avenue to reach you. आता परमेश्वराला आता कुठून मी पोहोचू याच्यापर्यंत, कुठून त्याच्या डोक्यातनं जाऊ, आत्म्यातनं जाऊ, कुठून याच्यापर्यंत पोहोचू असं परमेश्वराला वागू देऊ नका. तुम्ही मोठे व्हा प्रभूत. आता नाउ इन आवर माइंड आय टोल्ड यू, आपल्या मनात मी तुम्हाला सांगितलं, वी हॅव वन एरिया ऑफ रीजनिंग, एक भाग आहे तर्कवितर्काचा. वन एरिया वी हॅव डायनिया, मीन्स द एरिया ऑफ इमॅजिनेशन. एक आहे कल्पनेचा डायनिया, एक भाग आहे कल्पनेचा, एक आहे तर्कवितर्काचा. नाउ आता अ पर्सन लिव्हिंग इन द वर्ल्ड, एखादा माणूस जो जगात आहे, ही इमॅजिन्स तो कल्पना करतो फार. And so God reaches him to that imagination. देव त्या कल्पनेद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचतो. And so his imagination is very powerful. त्याची कल्पना फार सामर्थ्यशाली असते. And so when God reaches him, आणि जेव्हा देव त्याच्यापर्यंत पोहोचतो, in his imagination he sees Jesus. कल्पनेद्वारे त्याला येशू दिसतो. And Jesus reaches him there. आणि येशू त्याच्यापर्यंत तिथे पोहोचतो. And comforts him. त्याला सांत्वन देतो जातो. And then he says, मग तो म्हणतो, मी येशूला बघितलं पास्टर. हालेलुया. On Saturday he says, शनिवारी लोक असं येऊन म्हणतात, मी येशूला बघितलं. आमेन. How did he see? कसं बघितलं? Imagination. कल्पनेद्वारे. Because God knows. आणि देवाला माहिती आहे. His fellow spirit is dead. या माणसाचा आत्मा अजून मेलेला आहे. But his imagination is alive. पण कल्पना जिवंत आहे. Let me reach there. कल्पनेतन मी त्याच्यापर्यंत पोहोचतो. Are you understanding? समजतं का? God is a very good God. देव खूप चांगला देव आहे. Very good God. देव खूप चांगला देव आहे. He is so much interested in reaching to us. आणि खूप त्याला आपल्यापर्यंत पोहोचायची इच्छा आहे, की मला पोहोचायचं आहे त्यांच्यापर्यंत आणि त्यांना सांत्वन द्यायचं. See, like you know, when your child is lost or something, you want to reach the child, you will do everything to reach to that child. जसं उदाहरणार्थ समजा तुमचं लेकरू हरवलेलं असेल, तर त्या हरवलेल्या लेकरापर्यंत पोहोचायला तुम्ही काहीही कराल. Amen. Amen. God wants you to be freed of your fear, of your doubt and all your troubles. देवाची इच्छा आहे की तुमच्या सर्व भयापासून, सर्व शंकेंपासून तुमची सुटका व्हावी. And God will speak to you through various ways. आणि देव तुमच्याशी वेगवेगळ्या रीतीने बोलेल. Sometimes he'll speak to you through dreams. कधी कधी देव तुमच्याशी स्वप्नातून बोलेल. Through visions. दृष्टांताद्वारे बोलेल. He will speak to your spirit. तुमच्या आत्म्याशी बोलेल. He will reach to your mind. मनापर्यंत पोहोचेल. He will reach in your imagination. कल्पनेत पोहोचेल. He will reach in your thought area. विचारसरणीत पोहोचेल. If the devil can reach in all these avenues, God cannot reach. अरे सैतान आपल्या सगळ्या भागांमध्ये पोहोचू शकतो, तर तुम्हाला असं म्हणायचं आहे जिवंत देव पोहोचू नाही शकत? कसं शक्य आहे? How did Jesus say then, get behind me Satan to Peter? येशु कसं म्हटला पेत्राला बघून, की सैताना माझ्या मागे हो? Because कारण the devil had the power to put his thought in Peter. सैतानाकडे शक्ती होती की सैतानाने पेत्राच्या डोक्यात त्याचे विचार घातले. If he can put his thought, God cannot put his thought. सैतान त्याचे विचार त्याच्यामध्ये घालू शकतो किंवा माणसामध्ये घालू शकतो,
तर देव त्याचे विचार माणसात घालू नाही शकत. We have not really understood the spiritual realm and the power that there is in the spiritual realm. आपल्याला अजूनपर्यंत आध्यात्मिक स्तर नीट नेटक कळलेलंच नाहीये आणि म्हणून त्यात बसणार सामर्थ्य आपल्याला माहित नाही. That's why when you're going through trials, जेव्हा तुम्ही संकटात न जाता, God is constantly speaking. देव सतत तुमच्याशी बोलत असतो. But you need to be in the right place. पण तुम्ही योग्य जागी पाहिजे. Then God will speak. मग देव बोलेल. Best place is be in the church. अयोग्य अति उत्तम जागा संकटातन जाताना कुठली चर्च. God will speak to you in the church. देव तुमच्याशी तिथे बोलेल. Amen. Amen. He will say. म्हणे. Son. मुला. Fear not. भीऊ नको. I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही. I will never forsake you. मी तुला कधी टाकणार नाही. You are not alone my daughter. तू एकटी नाही माझ्या मुली. Amen. Amen. In this trial of yours I will be with you. या तुझ्या संकटामध्ये मी तुझ्या बरोबर राहीन. Others will suddenly have a flash of varying scriptures which will come and be deposited in their spirit or in their mind. इतर काहींना अचानक शास्त्र वचन आठवायला लागतील आणि ती शास्त्र वचन ते बोलू लागतील आणि त्यांच्या आत्म्यामध्ये ती साठू लागतील. Suddenly it will go into your heart. अचानक तुमच्या हृदयात जाईल. In your mind. मनात जातील. And constantly that word will be bearing fruit in you. आणि ते शास्त्र वचन तुमच्या जीवनात मग सतत फळ देत राहील. Amen. Amen. Suddenly you will be heard saying. आणि अचानक मग तुम्ही असं म्हणताना ऐकूया. Though I walk through the valley of shadow of death. जरी मी मृत्यूच्याच्या दरीतून चाललो. I will fear no evil. मी कुठल्याही अरिष्टास भिणार नाही. Your rod and your staff they are comforting me now. तुझी आकडी आणि काठी सध्याला मला सांत्वन देत आहे. Praise God. Hallelujah. All these scriptures have much power. या सर्व शास्त्र वचनांमध्ये खूप सामर्थ्य आहे. You know the world's words have no power. जगातल्या लोकांच्या शब्दांमध्ये काही सामर्थ्य नाही. My word is spirit and life, Jesus said. तो म्हणतो, येशू म्हणाला, माझा शब्द आत्मा आणि जीवन आहे. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. He who dwells in the secret place of the Most High. जो परम पवित्राच्या छायेखाली राहील. Shall abide under his shadow. गुप्त स्थानी राहील तो त्याच्या छत्र छायेखाली राहील. Now why does God's voice, though he is speaking to us, that same voice of comfort produces such different results in the people? Devachi tis santvanachi vani vegvegya manasancha jivanamade vegvegye parinam ka dakhote. I told you. Mi tumhala sangitla. Same voice is coming. Tis vani devachi. But phal. When it is translated to us, jeva ti aplya paryant pochavli jate, the Holy Spirit speaks first to our spirit. पवित्र आत्मा पहिले आपल्या आत्म्याशी बोलतो. And from the spirit, आत्म्यातून, when it tries to reach our minds and our soul, जेव्हा ते आपल्या डोक्यापर्यंत जीवापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतं, it sometimes becomes hard. तोवर ते अवघड होतं कधी. Because our minds are clogged with all the thoughts and worries. कारण की आपली डोकी विविध पद्धतीच्या विचारांनी आणि टेंशननी भरलेली असतात. Are you understand? कळतं का? Bible says he who is joined with the spirit is one. Bible mhanto, they are one. They have Bible mhanto jo parmeshwarashi jadla to ani parmeshwar ek atma jhale. So it becomes the connection is very easy there. Mhanje samparka far sopa hoto mo. But Pan. When it tries to reach your mind then there is a problem. Tumcha dokya madhe pochvaychi ve ali na te sagla ki ma tita samasya suru astat karan ki doka preoccupied khup asta baras kai bharlela asta dokya. But if you want your spirit also to pick up words and things from the Holy Spirit, पण जर तुमची इच्छा असेल की तुमच्या आत्म्याने पवित्र आत्म्याकडून गोष्टी वेचून घ्याव्या, you need to communicate with God constantly. तुम्ही सतत देवापाशी बोलत राहायला हवं. Amen. बोलत राहायचं constantly. प्रभूशी सारख्या गप्पा मारायच्या. My sheep hear my voice. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. There are many many voices. अनेक वाणी आहेत. But you should be very familiar with his voice. पण परमेश्वराच्या वाणीशी तुमची चांगली ओळख व्हायला हवी. Like some of the wives. जसं काही बायका. After staying with their husbands for many years. नवऱ्याबरोबर अनेक वर्ष राहिल्यानंतर. They will be cooking. स्वयंपाक करत असतात. The footsteps they will say, हे माझा नवरा आले. पावलं वाजली तरी समजतं की हे आले. हे आले. हे आले. कारण की काय काय नवरा असं घसरत घसरत येत असेल, काही स्ट्रेट येत असेल. सगळ्यांना वेगळं वेगळं चाललंय. सगळ्यांची स्टाईल वेगवेगळी असते. But the wife knows. बायकोला बरोबर समजतं हे आले. हे आले आता थोडा आवाज घसरत घसरत आले ना तेच आले. मला आमचे हे आले. और बाय द नॉकिंग ऑफ द डोर. त्या दाराला वाजवायची जी एक पद्धत. Suddenly she'll say. अचानक ती म्हणते हे आले बघ. हे आले. And if the daughter comes they know who, because she'll be banging or something. आणि मुलगी आली तरी माहिती असतं की मुलगी आली, कारण तिची वाजवायची एक वेगळी पद्धत असते. फॅमिलियरिटी. ओळख. से यू नो देयर वॉइस. तुम्हाला माहित असतं की कोण आलं. आमेन. आमेन. इवन द वॉइस इन हंड्रेड्स ऑफ वॉइसेस यू से अरे माझा नवराचा आवाज येतोय. आणि अगदी 100 लोक बोलत असले तरी बायकोला नक्की माहित असतं की माझा नवरा कुठे बोलतोय. ते तिथंच आहे. They know it. माहित असतं. In my house. Oh, see that. टाळ्या वाजल्या टाळ्या. जे किती अनुभव असतावेत. हॅलेलुया.
अनुभवाची शिदोरी दाळगीच दिसतीये. भलतेच अनुभव. इन द हाऊस, घरात, इवन इफ आय कीप थिंग्स फ्रॉम हियर, सपोजिंग आय ड्रॉप मिल्क, समजा मी दूध सांडलं काय थोडं होतं असं, आय व्हॉट आय डू, आय क्लीन द नाईसली, व्हेरी नाईस. समजा पास्टरांकडनं घरात दूध सांडलं बरं का, ना इंटरेस्टिंग, पास्टरांकडनं घरात दूध सांडलं की पास्टर असं प्रयत्न करून सगळं असं पूस वगैरे, नॉट अ डॉट आय विल सी, आणि कुठे पण असं एकही दिसू नाही देणार असं पुसतात. आफ्टरवर्ड शी कम्स, शी सेज, काही वेळाने जेशी येते, दूध सांडलं होतं का, दूध गिरा क्या. दे नो इट बिकॉज दे नो दॅट क्लॉक विच हॅड टू बी देअर वॉज नॉट देअर. समजत की इथलं फडकं इथं नाहीये. आमेन. हालेलुया. एंड द गॅस हॅज बीन शेकन लाइक दिस एंड ऑल दैट. क्या दूध पुसल्यानंतर फडकं पिळलेलं नाहीये म्हणून घाण वास येतोय. देयर आर द वेरियस वेज एंड मीन्स टू फाइंड आउट. हालेलुया. सो व्हेन यू आर डेली having come in with God, the roj jeva tumhi dev babashi bolta, he know, you know how he talks, how he moves, what he thinks, what he is saying, tumhala agdi nakki maiti asta ki dev mala atta kay mhantoy, tyala kay havay, tyala kay majya paryant pochvaychay. Praise the Lord. Hallelujah. But it is little bit difficult because we are living a faith life, pan thodasa avghad jata karan apan vishwasacha jivan jagat ahot na. That's why that onus is little bit given to us that he can reach to us through various avenues, ani manun tevdi thodi shi sut tani aplyala dili aahe ki vegvegya margani mi tujhya kade pochto chal karan tu vishwasani. And moreover, and tyavunhi jast, we do not all perceive the same way, apan pratyek jan त्याच पद्धतीनं पाहत नाही ना, प्रत्येकाचा पाहायचा दृष्टिकोन वेगळा असतो. नो वन थिंक्स एक्झॅक्टली ऑल्सो द सेम वे, म्हणजे दोघा माणसांचे विचार नेहमी सारखे नसतात, सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. लाइक इफ आय से, समजा मी म्हटलो दिस ईस्टर संडेला संध्याकाळी मीटिंग आहे 3 वाजता, सगळे यायला पाहिजे. इफ आय से लाइक दॅट बिकॉज आय हॅव केप्ट फॉर ईस्टर संडे ॲट 3 o'clock. ईस्टर संडेला मी संध्याकाळी 3 सभा ठेवलेली आहे, समजा मी असं म्हटलो, एव्हरीबडी विल शेक देअर हेड, सगळे डोकं हलवतात. ऑन संडे यू विल स्टिल सी एट 10:30 पीपल सिटिंग हियर. तरी ईस्टर संडेला सकाळी 10:30 काही लोक आलेले असतात. सम ऑफ द लेडीज विल कम रनिंग एंड दे विल टेक द फर्स्ट बेंच. काही बायका येऊन अगदी पुढे येऊन पहिलं बसून घेतात. मी पहिला आलं मला वाटतं. अंडांना असं वाटतं अरे वा आज आपण पहिले आ गए. गुड. एवढं जागा मिळतच नव्हतं. आज मी कधीच एवढी जागा मिळत नाही. व्हॉलेंटियर्स, अरे उठा उठा ये संध्याकाळी साठी. व्हॉलेंटियर्स उठो सभा संध्याकाळी ये. नाही पण आता आहे ना. अरे आता 10:30 वाजले. अरे पास्टरने सांगितलं ना संध्याकाळी असं आहे का. हो का. अरे पास्टर काय बोलत नाही नीट बोलत. अरे पण व्हॉट हॅपन, काय होतं, हिअरिंग हिअरिंग प्रॉब्लेम, हिअरिंग एड प्रॉब्लेम. पास्टर नीट बोलले, तुझ्या कानात नीट गेलं नाही. मेबी आय डिडंट से इट करेक्टली, दे मे थिंक, बट त्यांना असं वाटलं असेल की पास्टर नीट बोलली नाही, पण 90% ऐकून ते 3 वाजता आलेत, म्हणजे 10% काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाउ लिसन, ऐका. बिकॉज दे डिड नॉट गेट इट, कारण त्यांना ते कळलं नाही की पास्टर काय बोलले. ऑर मेबी व्हेन आई वाज स्पीकिंग दे वर सेइंग, अरे काय झालं होतं, किंवा मी बोलत असताना ते जेवण झालं का, घरी आहे ना, टाइम नाही, काय गप्पा मारत असतील. एट दॅट मोमेंट आय मस्ट हॅव सेड, आणि बरोबर ते कसं आहे, प्रेज द लॉर्ड, मी तेवढ्यात बोललो असेल. So when God is speaking, maybe at that time you are thinking kai etras kadhi janar ka mait nahi, and the Lord is speaking to you and comforting you and you missed it. Tate tasa jay deva sudha kadhi kadhi aplyashi bolat astana apan jara vegyas goshtin madhe busy aslo ta mag deva papacha je kay ahe te aplya paryant pochat nahi, ani apan mhanto dev bollas nahi bhaiji. And so some are little slow to get it, others are little fast to get it. काही नजरा हळू कळतं, काही नजरा पटकन कळतं. Amen. Everybody is unique. प्रत्येक जण वेगळा आहे पण विशिष्ट आहे. Praise the Lord. Hallelujah. And so we all sense this word of God in our own unique way, in our own way, and God knows. याला सांगितलं तर थोडं वेगळ्या दृष्टीनेच मला सांगायला लागेल. Hallelujah. God also knows. प्रत्येकाची नसनाडी देवाला चांगली माहिती आहे की जयश्रीला काही बोध पोहोचवायचा असेल तर तो कसा पोहोचवायचा. Amen. Like if there are 3 preachers. समजा 3 उपदेशक आहेत. And they all have to speak on one line, and that is 2 + 2 = 4. आणि त्यांना तिघांनाही एकाच ओळीवर बोलायला सांगितलंय. कुठली ओळ? 2 + 2 = 4. So one preacher comes. एक उपदेशक आले. You know, if we praise the Lord, brothers. Praise the Lord. If 2 apples you take and add with 2 more apples, you get 4 apples. 2 सफरचंदांमध्ये तुम्ही अजून 2 सफरचंद घातली की तुम्हाला 4 मिळतील. Another preacher comes. दुसरे उपदेशक आले. My dear brothers and sisters. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. 2 oranges + 2 oranges make 4 oranges. 2 संत्री अधिक अजून 2 संत्री झाली. This fellow loves oranges, so he said oranges. That fellow loved apples, so he said apples. त्यांना संत्री आवडतात म्हणजे संत्री म्हटली, त्यांना ऍपल आवडायचे ते ऍपल बोलले. Another fellow comes. तिसरे उपदेशक आले.
Praise the Lord Church. Praise the Lord Church. आमचे सँड्रा सारखे. Praise the Lord Church. Two dogs plus two dogs make four dogs. दोन कुत्री अधिक दोन कुत्री झाली ना चार. Animal lover. जनावर प्रेमी. Another fellow comes. अजून एक आले. Two cats plus two cats make four. दोन मांजरी plus दोन मांजरी झाला की नाही चार. So everybody is different. सगळ्याची बोलायची पद्धत वेगळी असते. सगळे हेच कन्वे करायचा प्रयत्न करतात की 2 plus 2 is 4. So we all add our perception. पण आपण सगळे to what is being perceived. आपला विचार, आपले दृष्टिकोन ते 2 अधिक 2 is equal to 4 मध्ये घालतो. म्हणून ते ऍपल आणि ऑरेंज, मग कधी डॉग कधी कॅट सगळे येतात. So in the spiritual realm, तर आध्यात्मिक स्तरात there are different frequencies, there are different levels of vibrations that reach to us. वेगवेगळ्या लहरी आहेत आपल्यापर्यंत पोहोचवायच्या. Like you know they say you know when we put little loud noise here then there is a complaint little bit here. Yes sir, ithe thoda sa zorat aawaz jhala ki lages takrari yetat. Amen. Now they say oh it's too high. Ani mhanta zorat aawaz e khup. Par aplyala ithe aatmadhi pasun aplyala vaatta kami aahe. Ho. So laka surprise tapa. अंदर वालों को सुनने नहीं आ रहा, बाहर वालों को तकलीफ. Somebody from this guy pastor bolta aikalas yet and the other people are saying it is bursting our ears, what is this? तिथे असे कोपरातले वगैरे म्हणतात वो क्या पास्टर सिस्टर बोलते हमको सुनाई नहीं देता. ब्रदर मिलन तुम कुछ करो ये साउंड का. आणि बाहेर ना कंप्लेन येत आहेत की आवाज खूप आहे. So everybody is receptive way is different. प्रत्येकाचा and the more dead you are to God you don't hear only. प्रत्येकाची स्वीकारायची पद्धत वेगळी असते. जेवढे तुम्ही मेलेले तेवढे घेणारच नाही. And sometimes sometimes God's voice seems to be something a rumbling thing. देवाची वाणी जरा वेगळीच वाटते आपल्याला. Like you know when Paul was there he heard the right word what Jesus said, others heard only a rumbling voice. जसं पॉल जेव्हा होता पॉलने येशूची वाणी बरोबर ऐकली की येशू काय म्हणतोय पण इतर शिष्यांना ते काही कळलंच नाही. Amen. Amen. And so you know our frequency level is they say 20 kilohertz or something, that is the frequency level we kai tari lahricha praman asta te mhantat 20 ka asa kai tari. But they say that dogs can reach a higher frequency, they can hear us, hear much higher frequency. Par kutryancha te aikne kutryancha aiknyacha praman motha ahe asa mhantat. Amen. Amen. And they can hear more sharper than us. Mhanje aplya pekshya hi jasta tikshna kutryanna aiku yeta asa mhantat. In fact they say उलट पक्षी ते म्हणतात the sea whales समुद्रातले जे मासे आहेत when they scream when they scream जेव्हा ते ओरडतात it reaches hundreds of miles शेकडो मैलापर्यंत त्या माशाचा आवाज जातो. Hundreds of miles शेकडो मैलापर्यंत very low frequency but very high pitched and it reaches to one another corner of the ocean. आणि अगदी समुद्राच्या दुसऱ्या तीरापर्यंत त्या माशाचा आवाज पोहोचतो म्हणतात. And that voice it seems it is more louder than a jet plane's noise. आणि तो आवाज विमानाच्या आवाजापेक्षाही मोठा असतो म्हणतात. And we cannot hear it is beyond that means we will become deaf. आणि आपल्याला ऐकू येत नाही काही विशिष्ट प्रमाणापलीकडे गेलं की आपल्याला आपण बहिरे होतो. Amen. You cannot go beyond that. त्याच्या पलीकडे आपल्याला जावत नाही की नाही मी बहिरा होईल आता कांठळ्या बसतात. So even in the spiritual level तसं आध्यात्मिक स्तरात आध्यात्मिक स्तरात when God is reaching to us देव जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो we don't get him. आपण देवबाप्पाला समजून घेत नाही. And some get it. काहींना समजतं. That's why when they go home they are comforted and some aren't. ज्यांना समजलंय ते घरी जाताना सांत्वन घेऊन जात असतात आणि ज्यांना समजलेलं नाही त्यांचं सांत्वन होत नाही. Praise the Lord. Amen. So always allow the mind to be renewed. तर नेहमी तुमचं मन जे आहे ते नवीन व्हायची परवानगी द्या. By reading the word of God. देवाचं वचन वाचून. And secondly, दुसरी बाब, always keep your open spirit open. नेहमी तुमचा आत्मा उघडा ठेवा. Then you will be comforted. मग तुम्हाला सांत्वन मिळेल. Because even after reading the Bible some are not comforted because they have not opened their spirits. कारण बायबल वाचून सुद्धा काहींचं सांत्वन होत नाही कारण त्यांनी त्यांचा आत्मा उघडलेला नसतो. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? So how to be comforted I spoke to you. तर मी तुम्हाला हे सांगितलं की ते सांत्वन कसं मिळवायचं. Last point. शेवटचा मुद्दा आता देतो. Pass on the comfort you have received to others. जे सांत्वन तुम्हाला मिळालंय ते तुम्ही इतरांना द्या. Paul says Paul that you may be able to comfort them which are in any trouble by the comfort you yourself has received from God. तुम्हाला जे देवाकडून सांत्वन मिळालेलं आहे ते सांत्वन घेऊन जे इतर लोक संकटात आहेत त्यांना ते सांत्वन तुम्ही पोहोचवावे. Now God's consolations are not small and few. देवाचं सांत्वन काही लहान आणि थोडं नाही. They cannot be diminished. आणि ते कधी संपत नाही नाहीसं होत नाही. Amen. Amen. It goes on increasing. If your suffering increases, its comfort also will increase. तुमचे त्रास वाढले
तर देव देतो ते सांत्वन ही वाढेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स व्हाय एज युअर डेज आर सो शॉल युअर स्ट्रेंथ बी. म्हणून लिहिलंय जसे तुझे दिवस असतील तशी तुझी शक्ती असेल. आमेन. आमेन. And once you receive that medicine, आणि एकदा का तुम्हाला ते औषध मिळालं. See, like if a person is suffering from some sickness, समजा एखाद्या माणसाला काहीतरी आजार आहे. And he took a kind of medicine, आणि त्याने काहीतरी औषध त्यावर घेतलं. And now he is feeling well, आता त्याला बरं वाटायला लागलं. He will tell others, तो दुसऱ्यांना सांगेल ना. अरे मी पण असंच त्रासात होतो, हे औषध घेतलं आता मला बरं वाटत. समोरच्या दुसऱ्यांना सुद्धा कधी असाच काही त्रास झाला तर तो म्हणेल की मलाही असा त्रास एकदा झाला होता तेव्हा मी हे औषध घेतलं होतं, तुम्ही हेच औषध घ्या. But supposing a person has gone through lots of affliction, पण समजा एखादा माणूस खूप त्रासातन गेलाय आणि औषधच नाही घेतलं. हालेलुया. आणि तुम्ही त्यांना बोलवतात घरी, अरे तुम्हाला मी ऐकलो तुम्ही पण 10 वर्ष त्रासात होतो, मी पण 10 वर्षात त्रासात आहे, तुम्ही मला सांगा काय करायचं. That fellow himself has not taken medicine, what he will tell you? त्याने स्वतः औषध घेतलेलं नाही तो तुला काय औषध घ्यायला लावणार. And even if he has taken medicine and if it has not healed him, it is still useless for you then. आणि त्याने समजा औषध घेतलेलं जरी असलं पण त्यातून तो बरा झालेला नसला तर त्याच्याकडनं जे काही तुला मिळणार आहे ते काही फायद्याचं नाही. Amen. Amen. कारण की तो म्हणणार मी ह्या डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांनी एवढं पुढी दिलं होतं, सगळं घेतलं मी, आता कसं वाटत नाही, आता काय बरं नाही वाटत, पण औषध घेतलं, गुण आला नाही पण गोळ्या खाल्ल्या. व्हॉट इज द यूज? काय फायदा गुण आला नाही गोळ्या. सो फ्रॉम वेअर डिड ही गेट द कम्फर्ट? मग कुठून सांत्वन मिळालं? सो द वर्ल्ड ऑल्सो, जगही, इन ट्रायल्स, संकटात, दे टेक मेडिसिन्स, जगातली माणसं औषध उपाय घेतात. अँड दे आर नॉट हील्ड, आणि त्यांना बरं वाटत नाही. बट नाउ दे वॉन्ट टू बी युअर डॉक्टर, पण मग आता त्यांना डॉक्टर व्हायचंय. And how can they comfort you when they are not healed? And tanna swatala aarogya nahi te tumhala kay aarogya denar? But if a person, pan ekada manus, through afflictions, trasat na jaun, if he is healed of his God, samja to trasat na gela pan devana tacha devana tyala aarogya dilo, what he will do? To kay karel? He will just plainly tell you, to agdi स्पष्ट तुम्हाला सांगेल, इकड तिकड कुठे भटकू नका, येशूकडे जा, सगळं बरं होणार. हालेलुया. संपला विषय, संपला चॅप्टर, क्लोज. Now there are many reasons, बरीच कारण असतात, why people in their heaviness don't see God, and that one of the reasons, का लोक आपल्या, बरीच कारण असतात की का लोक आपल्या जडपणात ओझ्यात देवाला शोधत नाही, का नाही. Amen. Amen. They have got that pride in them, कारण काहींमध्ये गर्व असतो. Amen. Amen. And some of them, आणि काही, they don't want to take any help, त्यांना कोणाची मदत नको. They will take the help of unbelievers but not believers. अविश्वासी लोकांची मदत घ्याल जातील पण believer माणसांची मदत घ्यायला येणार नाही. Amen. Amen. They think then I have to be under their obligation, त्यांना असं वाटतं की नको कशाला believer लोकांची मदत, मग आपण त्यांना उगीच हाजी करायला लागेल. Amen. Amen. And so they don't take any kind of comfort, म्हणून ते कोणाकडनं काही कसं काहीच सांत्वन घेत नाही. They will go to the world, जगात जातील. But you don't need to worry, तुम्ही काळजी करायची गरज नाही. Genuine people will come to you, खरी खुरी लोक तुमच्याकडे येणार. Amen. And your one word of consolation, they will come to Jesus, खरी खुरी माणसं तुमच्याकडे येणार आणि तुमचा एक शब्द ऐकला की ते येशूकडे वळणार. Praise the Lord. Amen. And experience plays a vital role in this, अनुभव या सगळ्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतो. Amen. Amen. You have gone through many trials, तुम्ही समजा अनेक संकटातन गेलाय. Jesus has helped you, येशूने तुम्हाला मदत केली. He has comforted you, येशूने तुम्हाला सांत्वन दिलंय. It's all experience, सगळे तुम्ही अनुभव हे घेतलेले आहेत. This cannot be bought from the market, हे बाजारात विकत मिळत नाही. Nobody can give his experience to you and make you strong, कोणीही स्वतःचा अनुभव तुला देऊन तुला स्ट्रॉंग करू शकत नाही. You have to go through it to be strong, तुला स्वतःला त्या सगळ्यातन जावं लागेल तुला स्वतःला स्ट्रॉंग व्हायची इच्छा असेल तर. So experience is an excellent instructor, तर अनुभव सगळ्यात उत्तम शिक्षक आहे. एक्सपिरियन्स ऑलवेज गिव्स ग्रेट कॉन्फिडन्स टू द स्पीकर, अनुभव नेहमी वक्त्याला फार मोठा विश्वास देतो. बिकॉज ही ऑलवेज स्पीक्स विथ सर्टेनिटी, कारण तो नेहमी खात्रीपूर्वक रीतीने सांगत असतो कारण अनुभव त्याला असतात. बिकॉज ही स्पीक्स ऑलवेज विथ बोल्डनेस, तो नेहमी धैर्याने बोलतो कारण अनुभवाचा पाठिंबा त्याला असतो. आमेन. आमेन. इट्स अन ऍडव्हान्टेज फॉर हिम, आणि त्याच्यासाठी तो एक फायदा बनतो, एक जमेची बाजू बनते. एक्सपिरियन्स इज अन ऍडव्हान्टेज फॉर यू, अनुभव तुम्हाला एक जमेची बाजू बनेल बोलताना. नाउ व्हेन I say comfort others, जेव्हा मी म्हणतो की तुम्ही इतरांना सांत्वन द्या, you need to always know, तुम्हाला नेहमी कळायला हवं, the comfort comes from the Holy Spirit. सांत्वन पवित्र आत्म्याकडून येतं. Amen. From you, तुमच्याकडून, it comes but it is of the Holy Spirit, तुमच्याकडून ते जातं दुसऱ्यांना पण ते पवित्र आत्म्याकडून आलेलं तुम्ही केवळ पास ऑन करताय. Amen. Amen. That's why prayerfully comfort the people, म्हणून प्रार्थनाशील रीतीने लोकांचं सांत्वन करा. डोंट जस्ट से काय तुम्हाला 4 लाख तुम्हाला कर्जात आहे,
देव देणार जा, दॅट इज नॉट कम्फर्ट. असं उडत उडत बोलायचं नाही, त्याला काही सांत्वन म्हणत नाही. दॅट इज नॉट द होली स्पिरिट कम्फर्ट. त्याला काय पवित्र आत्म्याचं सांत्वन म्हणतात का? काय 4 लाखाचं कर्ज देव तुला ना, काय तुला काय कर्ज दे, तू दारू पित सुटून जाणार उद्या जा तू. That is not comfort. याला काय सांत्वन म्हणतात का? Comfort means counseling to them, praying for them, telling their problems, their weakness, their wrongs, and telling them to be right also to God and be faithful to God. That is comfort. सांत्वन म्हणजे जमाबेरीज करून त्यांना सर्व कान उघडणी करून सांगणं की तुम्ही असं करा, मध्ये कुठे चुकले असतील तर त्यांची चूक त्यांना दाखवून द्या, प्रार्थनापूर्वक रित्या त्यांना सांगा आणि मग ते सांत्वन बरोबर. Praise the Lord. Hallelujah. सल्ला बरोबर. When somebody comes to you, कोणी जेव्हा तुमच्याकडे येतं, they are in problems, समजा त्यांना काहीतरी त्रास आहे, sometimes tears will well in your eyes, कधी कधी तुमच्या स्वतःच्या डोळ्यात अश्रू भरून येतील, you feel like that you are burdened for them, आणि तुम्हाला असं वाटू लागेल की मला ओझं येतं यांचं. When your child is sick, you feel as though your child is sick, त्यांचं लेकरू आजारी पडलं की तुम्हाला असं वाटतं जणू माझंच लेकरू आजारी पडलं. There are cases where I have gone home and I have cried and I said, Lord, if you want take 5 minutes of my life but give life to that child. काही घटना अशा झालेल्या आहेत की मी लोकांच्या घरी गेलोय, प्रार्थना केली आहे आणि प्रार्थनेत मी असं म्हटलंय, देव बाप्पा तुझी इच्छा झाली तर माझ्या आयुष्यातली 5 मिनिटं काढून घेशील पण यांना जीव दे. Give Lord, I cannot bear. त्यांना आरोग्य दे, मला हे सहन नाही होत. See, that is the burden bearing. ओझं वाहणे. You become a burden bearer. ओझं वाहणारे बनता तुम्ही. You start loving that person. आणि त्या माणसावर तुम्ही प्रेम करायला लागता. You start loving that soul. त्या जीवावर तुमचं प्रेम बसतं. So when you have a feeling for others, तर जेव्हा तुम्हाला इतरांसाठी अशा भावना निर्माण होतात, you know, a loving compassion means my bowels are shaken. प्रेमळ कळवळा म्हणजे माझी आतडी गोळा होतात. You see, in the world, people love their own family. जगात तुम्ही पाहता, दुनियेमध्ये तुम्ही पाहता की प्रत्येक जण आपापल्या परिवारावर फॅमिलीवर प्रेम करत असतो आणि आपल्या फॅमिलीसाठी मरायला तयार होतो. They will die. आपल्या फॅमिलीसाठी जगात प्रत्येक जण मरायलाही तयार होतो. If their child is sick, they feel that. त्यांचं लेकरू आजारी असेल तर त्यांना त्या वेदना जाणवतात. But when you become a believer, जेव्हा तुम्ही बिलीवर होता, that same kind of passion and double you have for everyone. त्याच पद्धतीचा आवेश, मी तर म्हणतो त्याच्याहून दुप्पट आवेश तुमच्या मनात प्रत्येकासाठी निर्माण होतो. Because the love has been poured into your heart. कारण प्रेम तुमच्या हृदयात ओतलेलं आहे. God's love is poured in your heart. देवाचं प्रेम तुमच्या हृदयात ओतलेलं आहे. Today, आज, when I see people suffering, I suffer. जेव्हा मी लोकांना त्रासातून जाताना पाहतो, there is pain in me. मला त्रास होतो, मला वेदना होतात, मला बघवत नाही त्यांचे त्रास. And I love the people because I feel now they are my own. आणि मी लोकांवर प्रीती करू लागतो कारण की मला एक जबाबदारीची भावना निर्माण होते आणि असं वाटायला लागतं हे सगळे माझे लोक आहेत. Amen. Why they are suffering? काय यांना त्रास होतोय? See, look at Jesus. येशूकडे पहा. When he looked at Jerusalem, he wept. येरुश्लेमकडे पाहून येशू रडला. He wept. रडला. He looked at the people and he wept. लोकांकडे येशू पाहायचा आणि रडायचा. And today there is a church standing there with the shape of a tear. आज तिथे चर्च उभा आहे अश्रूच्या आकाराचं. At the Mount of Olives. जैतूनच्या डोंगरापाशी. Small beautiful church in the shape of sundar chan, a memorable place where athonisati. But what kind of affliction is this? Par kutlya paddhatiche he dukh hai that you are ready to die for others. Ki tumhi itaransathi marayla hi tayar hota. That is the love of God which is in us. Te devacho prem ahe. And if people don't have that kind of love, they need to be born again. Ani jo lokanmade asha paddhatiche prem nasel, मी म्हणतो त्या लोकांचा नवीन जन्म व्हायला हवा. पॉल वॉज सो मच स्ट्रेंथन्ड इन द स्पिरिट. पॉलला आत्म्यामध्ये इतकी शक्ती प्राप्त झाली होती, सो मच कम्फर्टेड, इतकं सांत्वन मिळालेलं होतं, दॅट ही वॉज रेडी टू डाय फॉर द पीपल. की तो लोकांसाठी मरायलाही तयार होता. ऑल आउट ही वेंट टू सर्व गॉड. अगदी देवाची सेवा करायला जो बाहेर पडला धैर्याने तो पडला लोकांसाठी मरायलाही तयार. Praise the Lord. Amen. And you have that comfort in you. आणि ते सांत्वन तुमच्यामध्ये पण आहे. You have it. तुमच्यामध्ये सुद्धा ते सांत्वन आहे. तुमच्यामध्ये सुद्धा ते सांत्वन आहे. तुम्ही ते बाहेर दिलेलं नाहीये. Not released it. तुम्ही ते सोडवलेलं नाहीये. Release it. तुम्ही ते पोहोचत नाही केलेलं कोणापर्यंत, तुम्ही ते पोहोचवा. And everywhere there is need. आणि सगळीकडे गरज आहे. Everywhere. सगळीकडे गरज आहे. People are waiting for one word. लोक वाट पाहून असतात की एक शब्द मला कोणी सांगावा. One word. एक शब्द. Wherever I go. जिथे कुठे मी जातो. People come running to meet me. लोक धावत मला भेटायला येतात. They are not even shy. They will kneel right in the middle of the road or in the mall
sales girls, working boys in the malls, they will kneel right down there and ask me to pray. अजिबात लाजत नाही मॉल्स मध्ये सुद्धा जेव्हा मी जातो सगळ्यांसमोर गुडघे टेकतात त्यांना कोणाची लाज वाटत नाही. And they are so comforted. आणि इतकं माझ्या प्रार्थनेनंतर त्यांना सांत्वन मिळतं. Some of them say, "Don't pray, Pastor. You have come. I am very happy." काही म्हणतात, "Pastor, प्रार्थना करू नका. तुम्ही मला आज भेटलात, मी खूप खुश आहे. I am happy. My life is made. I am blessed. I will be blessed. And I will get this. I will get." माझं जीवन बनलं. मी आशीर्वादित झालो. आता मला मिळणार. आज तुम्ही मला भेटलात. Amen. Amen. One thought. एक विचार. One thought. एक विचार. One thought of Paul. People were blessed. Paul's a ek vichar and log aashirvadit vaise. But for that you need to know that you were comforted not by chance or because of something else or because of your mind or because of your willpower. You were comforted because of God. But tyasathi tumhala swatala pratham ekayala hava. योगायोगाने मला सांत्वन मिळालेलं नाही आणि कोणाकडनं मला सांत्वन मिळालेलं नाही तर केवळ देवानं माझ्या देवानं मला हे सांत्वन दिलेलं आहे. आमेन. आमेन. And what kind of people would you like to meet to give the testimony before you tell me? आणि कुठल्या पद्धतीचे लोक तुम्हाला आवडतील तुमच्या समोर साक्ष सांगायला? One who has by his own strength made his life. ज्याने स्वतःच्या शक्तीने जीवन बनवलंय तो. How will you feel? कसं वाटेल तुम्हाला? When a person comes like that and says. एखादा माणूस जेव्हा येतो आणि म्हणतो. You know, in the world. जगात. They come like that. येतात. काय माहिती आहे का मी खूप वर आलो खूप मेहनत केलं मी असं केलं तसं केलं असं केलं. They say so many things they say. बरंच काही बोलतात. I did like this to come up in life. की मी आयुष्यात वर यायला असं असं केलं. And then some of the people wonder. आणि मग काही लोक विचार करतात. याच्यासारखं तर एवढं आपण धाडस नाही होणार आपण नाही त्याच्यामध्ये. Most of them will feel jaasti jaasta lokana asa vatel mag and he will say ani mantil mi evda shiklo mi itka shiklo mi he khelo he boltana boltil ki mi evda shiklo but others will say ami tyacha sarkha nahi ho shakat but samorche mantil ki amcha tevda dadas nahi baba ami ta evde shiklele pan nahi. Amen. Amen. And then they will have envy ma tanna irsha nirman hoil kay tyacha family background changlo hota amcha itla ta kay kya karne ka. Everybody will become very dejected. मग प्रत्येक जण फार नाराज होऊन जाईल. But when a believer comes and says. पण जेव्हा एखादा believer येतो आणि म्हणतो. Today. आज. I have this big business. माझा मोठा व्यवसाय आहे. It's not because of me. माझ्यामुळे नाही. Because of my God. माझ्या देवामुळे आहे. He gave me. त्याने मला दिला. I just prayed to him. मी फक्त त्याला प्रार्थना केली. I was faithful to him. मी त्याच्याशी विश्वासू राहिलो. And God gave me this business. आणि देवाने मला हा व्यवसाय दिला. How comforted you feel. तुम्हाला किती त्यातनं सांत्वन मिळेल. अरे तुम्हाला काही लोक जे नाही शिकलेलंच नाही अजिबात ते पण म्हणणार म्हणजे माझं पण उद्या मोठं टाटा सारखं बिझनेस होऊ शकतो. ह्यांचं झालं जास्त प्रेयर केलं तर होऊ शकतो. जास्त प्रेयर जर मी केली तर माझंही होईल. Other educated also will say. मग दुसरे शिक्षित पण म्हणतील मी पण देवाकडे प्रेयर केलं तर होऊ शकतो. म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळ्यांना त्यात एव्हरीबॉडी इज कम्फर्टेड. प्रत्येकाला त्यातनं सांत्वन. एव्हरीबॉडी इज ब्लेस्ड. प्रत्येकाला त्यातून आशीर्वाद. एव्हरीबॉडी हॅज होप. प्रत्येकाला त्यातून आशा मिळेल. Amen. Hallelujah. Because they know. कारण त्यांना माहिती आहे. We have to do simple things. साधी कामं आपण करायची आहेत. Seek Jesus. येशूला शोधणे. Pray. प्रार्थना करणे. Read the Bible. बायबल वाचणे. Be faithful. विश्वासू राहणे. You get it. आणि मिळतं. Amen. Hallelujah. But if somebody says. पण जर कोणी येऊन म्हटलं. मला सांगू का माझं बिझनेस कसं झालं. एकच लॉटरी तिकीट घेतलं होतं एकच. कधी मी घेत नाही एक घेतलं म्हणजे उरली सुरलेली आशा पण गेली. आणि एक घेतलं ना मी गेलो नंबर लागलं माझं आणि मला 10 करोड मिळालं हे दुकान. आता तुम्ही म्हणणार माझं कधी लक लागणार माझं आता कधी मी लॉटरी मला कधी लागायची. समाज विल से काही म्हणतील मी तर जेव्हापासून 15 वयाचं होतो तेव्हापासून लॉटरी तिकीट घेतो पण आतापर्यंत मिळालं नाही एक रुपये पण. आज आपल्याला तर मिळत नाही काय मिळणार नाही याला मिळालं जाऊ दे आता काय. होपलेस केस म्हणजे निराशमय प्रकरण. सो लक ऑल्सो इफ अ पर्सन स्पीक्स यू डोंट गेट होप. म्हणजे लक विषयी सुद्धा माणसं बोलली तर आपल्याला तर लक मिळत नाही. बट ओनली इफ अ पर्सन सेज मी प्रेयर केलं मला मिळालं. एखादा माणूस म्हटला ना मी येशूला प्रार्थना केली बरं का आणि येशूनी मला दिलं आपण लगेच धरून घेतो असं का. मी पण प्रेयर गॉड. एव्हरीबॉडी विल से आय विल प्रे. सगळे म्हणायला लागतात मी पण प्रेयर करणार. वेदर इज एडुकेटेड अनएडुकेटेड सिव्हिलाइज्ड अनसिव्हिलाइज्ड हूएव्हर. मग तो शिकलेला असो अडाणी असो कसाही असो प्रत्येक जण म्हणणार की अच्छा यांनी प्रेयर केली त्यांना मिळालं आपण पण प्रेयर करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. ही सेज आय कॅन मेक इट. अँड डोंट तो मी करू शकतो. इफ वी कॅन मेक इट आय कॅन मेक इट. त्यांना जमलं तर मलाही जमेल. प्रेज द लॉर्ड. दॅट इज आवर डिलाइट.
तो आपला आनंद दॅट वी आर ऑल सेलिंग इन द सेम बोट अँड ओनली जीसस कॅन हेल्प अस. तो आमचा आनंद आहे, तो आपला आनंद आहे की आपण सर्वजण त्याच नावेत प्रवास करतोय आणि येशू एकच आपली मदत आहे. आमेन. आता दिवसभर सेज डे अँड नाईट मी एक करून हे बिझनेस उभे केलं. डे रात्र दिवस मी खाल्लं सुद्धा नाही. दिवस काही लोक जास्त खातात ते म्हणाल म्हणजे काय आपण म्हणजे दिवस रात्र एक करून मी हे सगळा डोलारा उभा केला बर का, म्हणजे मी जेवायचं सुद्धा नाही. मग काही लोक जे खूप जेवतात ते काय म्हणतील आपणेचे होणे वाला नाही. आणि दुसरं म्हणणार मी तर उशिराच उठतो रोज, याच्यासारखं रात्रभर कुठं करणार. सॉरी हे माझं नाही होय का. सी दॅट मीन्स एव्हरीथिंग इज अ फेलियर. म्हणजे सगळं होपलेसच आहे. कोणी काही म्हणू, यशूशिवाय आपलं काही खरं नाही. मी नेहमी म्हणत असतो. नाउ सम ऑफ देम विल हेट देम. आता काही त्यांचा तिरस्कार करतील. व्हेन दिस फेलोज मीट ऑन द वे, जेव्हा रस्त्यात भेटतील त्याला भेटू नको, तो खूप मेहनत करतो काय वर दिवस रात्र एक करतो, जेवत पण नाही साधा अंगाला. बट अ बिलीव्हर मीट्स यू इमिजिएटली रन टू ब्रदर, काय साक्ष दिलं तुम्ही, प्रार्थना केलं तुमचं बिझनेस झालं, म्हणजे आम्ही पण तसं करू शकतो. यू फील वन विथ देम. विश्वास म्हणजे आपल्याला लगेच एक वाटतं की हा आपल्यातला आहे, हा एक आहे, हा माझा आहे. प्रेज गॉड, हालेलुया. अँड ही विल से, आणि तो म्हणेल त्याच्यामध्ये माझ्या हातात थोडं चूक पण झालं होतं, पण काय त्याच्यामध्ये प्रभूने मला काढलं आणि मला आशीर्वाद मिळाला. देन समबडी विल से अरे माझं पण आता चूक मग समोरच्या बिलीव्हरला पण जरा धीर येतो की चला आपल्या चुकांना पण क्षमा आहे म्हणायची. So a man who receives comfort from God will have the radiance of God on his face. ज्या माणसाला देवाकडून सांत्वन मिळतं ना त्याचा चेहरा नेहमी असा तजेलदार चमकदार असतो. But a person who did it by his own strength, he will have no radiance of God. पण ज्याने स्वतःच्या अंग मेहनतीने दिवस रात्र एक करून काही न जेवता कमवलेला असतं त्याच्या चेहऱ्यावर काही तजेलदारपणा आणि चमक नसते. Praise the Lord. There will not be any radiance of God. Why should God give his radiance to the fellow who strived himself to come up? Kashala dev bappani ashala swatacha prakash dyava ki jyane swatacha mehnatine dolara ubha kela aahe an dev kuthach nahi. Amen. Amen. A person who has been dealt by God is talk will be gracious, his standing will Hallelujah. Be gracious, his stance will be humble. Ja manasache jeevana dev bappane karvaya kelele astat tacha chalna bolna सगळं नम्र असतं, त्याची अंगभाषा पण नम्र असते. Amen. Amen. Like when the sun shines on the mud, that mud becomes more black, but when the sun shines on the diamond, it shines more. सूर्य मातीवर चमकला की माती अजून काही दिसते, पण हिऱ्यावर चमकला की हिरा अजून निखरतो. Praise the Lord. अजून चमकदार होतो. Amen. Hallelujah. God has shined in our lives. देव आपल्या जीवनात चमकलेला आहे. Praise God. Hallelujah. The light, the glory that you see, it is of God. जे जीवन, जो गौरव तुम्ही पाहता ते देवाने दिलेला आहे. Amen. Amen. And then just imagine that mud standing up and saying, मग कल्पना करा, मी असं केलं, मी वर केलं. You will say, हे मडच आहे काय. काय मातीने उभं राहून लेक्चर दिलं तर तुम्ही म्हणाल काळी माती स्थितीचं काय ऐकायचं. Praise the Lord. Amen. Amen. It's by grace and grace and grace alone. Krupa, 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 krupenach hota kaam. Amen. Amen. And what a joy it is. Ani khub ananda. Amen. Amen. Great joy. Motha ananda. Whenever I have trouble. Jeva kiwa mala kai tras hotat. I run to God. Mi lages deva kade dhavto. And I cry to God. Ani radun mokla hoto. And he helps me. Dev mala madat karto. And then I help others. Mi itaranna jaun madat karto. Every time. Dar vela. Every time you have trouble. Dar vela tumhala kai tras jhala. Run to God. Deva kade dhava. Comfort yourself. स्वतःला सांत्वन द्या. कम्फर्ट अदर्स. स्वतःच सांत्वन देवाकडनं मिळवून घ्या आणि मग जाऊन इतरांना सांत्वन द्या. हालेलुया. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. ग्लोरी टू यू लॉर्ड. He's worthy to be praised and adored. You are
Yes, he's holy. Holy, you are holy. King of kings, Lord of lords, I worship you. Say you are Jesus. Jesus, you are Jesus. King of kings, Lord of lords, you are Jesus. Yes, these are Jesus. Jesus, Jesus, you are Jesus. King of kings, Lord of lords, I worship you. King of kings, Lord of He will comfort you. तो तुमचं सांत्वन करेल. Say I receive your comfort. म्हणा मी तुझं सांत्वन स्वीकारतो. I receive your comfort. तुझं सांत्वन मी स्वीकारतो. Thank you Jesus. धन्यवाद येशू म्हणा. Thank you Jesus. धन्यवाद येशू. I'm open to your comfort. मी तुझ्या सांत्वनाला उघडी आहे बापा. I'm open Lord. मी उघडी आहे प्रभू. Speak Lord. बोल प्रभू बोल. Your servant is here. तुझा दास ऐकत आहे बोल. रबशकरबाराबा. He is touching you now. आता तुम्हाला स्पर्श करत आहे. By his spirit tacha atmyaktware tumcha madhe yetay makana mamandarandarandar holy spirit fill this place pavitra atmya hi jaga bhar fill this place hi jaga bhar with the voice of god devacha vaani na ya jagela bhar with the comfort of god devacha santunane maja mandirala with the strength of god parmeshwaracha shaktine maja mandirala bhar fill bhar 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 fill la kara baba baba mana mandar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 and
Strength is flowing in you. शक्ती तुमच्यामध्ये वाहत आहे. Supernatural power is flowing in you. अलौकिक सामर्थ्य तुमच्यामध्ये वाहत आहे. His voice is reverberating inside of your mind and your soul and in your spirit. त्याची वाणी तुमच्या जीवात्मा शरीरात तुमच्या डोक्यात गरजत आहे. Say thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू. God bless you all. देव आपल्याला सर्वांना आशीर्वादित करतो.